कार्यक्रमाची सुरुवात करायच्या आधी एक खूप मोठं अवघड काम मानसी आणि अमरनी समवेदनाच्या तर्फे मला दिलं आहे आणि ते म्हणजे ह्या मोठ्या लोकांची ओळख करून द्यायची सरांची ओळख मी काय करून देऊ आनंद नाडकर्णींची ओळख मी काय करून देऊ असा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे नवऱ्याची ओळख तर <laughs> एनिवेज सरांची मला एक म्हणजे अगदी पहिली आठवण म्हणजे आम्ही त्यांना जेव्हा दोन हजार आठमध्ये पुण्याला आलो होतो आम्ही इंग्लंडला तीन चार वर्ष काम करत होतो आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी आणि माझे मिस्टर आणि कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात आम्ही सरांना भेटलो होतो आणि त्यावेळेला ते, ते म्हटले त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये चायला लेको राणीचा सा, साठी कशाला काम करता या की परत आणि आमचा विचार होताच त्यावेळेला की आपण पुण्यामध्ये परत यावं स्थायिक व्हावं त्याला थोडासा जोर मिळाला त्यामुळे सर मला म्हणून लक्षात राहतात सेकंड गोष्ट म्हणजे मी माहेरची आठवले सासरची रावले आणि त्यावेळेला मी माहेरच्या नावाने प्रॅक्टिस करत होते आणि ते अशी एकमेव व्यक्ती होते ते म्हटले बरोबर आहे असंच कर अजिबात सासरचं सा नाव लावू नकोस <laughs> आणि अजूनही ते मला कल्पना आठवले म्हणूनच ओळखतात निश्चलचं नाव नंतर येतं <laughs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते ख्यातनाम न्यूरोसर्जन आहेत त्यांच्या फील्डमध्ये आय थिंक त्यांचा, त्यांचा हात धरेल असं दुसरं कोणीही नाही आणि बऱ्याचदा असं होतं की सर आमच्याकडे पेशंट पाठवतात हो जे आमच्या विषयाशी निगडीत असतात आणि मी पेशंटला विचारते आपटे सरांनी तुला सांगितलं आहे ना की ऑपरेशन नाही करायचं आहे मग बास आता मग हे माझं काम आहे आय डू इट फर्दर किंवा त्यांच्या एका शब्दावरती आम्ही सगळेजणं पूर्ण विश्वास ठेवू शकतो इतकी त्यांची त्यांच्या फील्डमध्ये काय म्हणू ऑथॉरिटी आहे आणि सरांच्या ह्या कामाबरोबर त्यांचं सामाजिक भान ठेवून त्यांनी जे समवेदनाचं काम आहे इतर इनफॅक्ट आम्हाला माहिती नसलेली अनेकविध कामं ते करत असतात हळूहळू कधीतरी आम्हाला कळतं की अरे ह्या कामामध्ये पण सर इन्वॉल्वड आहेत आणि त्यांची ओळख वाढत राहते सो so, असे आपले पहिले पाहुणे घरचेच पाहुणे असं मी म्हणते सरांना की डॉक्टर चारुदत्त आपटे असे दुसरे आपले पाहुणे किंवा व्यक् वक्ते आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी माझ्या फील्डमध्ये मानसोपचारामध्ये अतिशय नावाजलेलं नाव म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी त्यांची ओळख आय थिंक आपल्या सगळ्यांना आहे त्यांचे खूप सारे लेख खूप पुस्तकं खूप व्याख्यानं हे आपण सगळे वेळोवेळी ऐकत असतो बघत असतो वाचत असतो अनेक म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक चाळीस वर्षांपासून सरांनी ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि ठाण्याची जी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ आय पी एच नावाची संस्था आहे खूप फेमस आहे ती सरांनी पहिल्यांदा नाईन्टीन नाईन्टी uh, नाईंटीमध्ये चालू केली आता त्याची शाखा पुण्यामध्ये पण आहे नाशिकमध्ये पण आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत सरांनी कायमच असा प्रयत्न केला आहे की फक्त मानसिक आजारांवरती ट्रीटमेंट नाही तर मानसिक स्वास्थ्याबद्दलचे जे काही गैरसमज समाजामध्ये आहेत जो काही स्टिग्मा एक आहे एक सायकियाट्रिस्ट म्हणजे वेड्यांचा सा डॉक्टर अशी जी एक संकल्पना आहे त्याला तोडून काढण्यासाठी जे समाजाचं एज्युकेशन करण्याची एक आवश्यकता आहे ती सरांनी अथकपणे केलेली आहे ते अतिशय चांगले लेखक आहेत त्यांनी आय थिंक अनेक नाटकं लिहिलेली आहेत त्यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत आणि अजूनही आत्ताच ते बोलत होते की अजूनही सर्व गोष्टी ते रेग्युलरली करत असतात म्हणजे पेशंट्स बघणं शिकवणं ॲडमिनिस्ट्रेशन ट्रॅव्हल लिहिणं वाचणं आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्यातल्या पैलूला ते तेवढाच अजूनही न्याय देत आहेत आणि अतिशय ॲक्टिवली ते कार्यरत आहेत तिसरे जे आजचे आपले व्यक्ते आ, वक्ते आहेत निश्चल रावल त्याची मी ओळख आय थिंक न करून दिलेली बरी <laughs> एवढं म्हणेन की सायकियाट्रीमध्ये मा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून जेव्हा मी काम करते तेव्हा आय एम हॅपी की मी त्याच्याशी लग्न केलं आहे कारण आमच्या दोघांचंही मानसिक स्वास्थ्य नक्की चांगलं राहतं सो फ्रेंड फिलॉसॉफर गाईड आणि नवरा फुकटचा सायकियाट्रिस्ट असा आपला तिसरा व्यक्त वक्ता डॉक्टर निश्चल रावल तथा बाकी जास्त वेळ वाया न दवडता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूयात मानसीने आत्ता ओळख म्हणजे सुरुवात करताना सांगितलं तसं या कोविडच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना खूप अडचणींमधून जायला लागलं सुरुवातीच्या काळामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध होते आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण स्ट्रगल करत होतो आता लॉकडाऊन संपत आहे मास्क नाही म्हटलं तरी त्याची वेगळी चॅलेंजेस वेगळे काही अडचणी आपण बघतोय आणि अजूनही नॉर्मल रुटीन आपलं येत नाही आहे किंवा पूर्णपणे व्यवस्थित सगळं स्थिरस्थावर झालं आहे असं म्हणता येणार नाही आणि ह्या दोन अडीच वर्षांच्या काळामध्ये एक गोष्ट चांगली घडली आत्ता आम्ही आतमध्ये गप्पा मारताना असं म्हटलो की कुठलीही एक समाजाला हलवून टाकणारी घटना घडली अमृत मंथनासारखी की त्याच्यातून चा काही चांगल्या गोष्टी येतात समुद्रमंथनासारखी की त्याच्यातून चा चांगल्या गोष्टीही होतात वाईट गोष्टीही होतात तर त्यातना चा चांगली चा गोष्ट अशी घडली की मानसिक स्वास्थ्य मानसिक आरोग्य याच्याबद्दल निदान बऱ्यापैकी चर्चा व्हायला लागली त्याच्याविषयी आपण जास्त अवेअर झालो आपल्याला ते जाणवायला लागलं आणि त्याच्याविषयी म्हणून बोलण्याची गरज आपल्या सगळ्यांनाच वाटते तर तो धागा घेऊन आजचं आपण चर्चासत्र चालू करूयात आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मी सरांना विचारणार आहे की आपण म्हणतो की मन कुठे असतं म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो बऱ्याचदा तर मेंदूचे सर्जन विख्यात सर्जन म्हणून मी त्यांना विचारेन की सर तुम्हाला मन दिसलंय का आतापर्यंत कुठे कल्पनाने प्रश्न हा खरं चुकीच्या माणसाला विचारलाय <laughs> मी डोकी फोडणारी माणसं आहोत <laughs> मन कुठे मला असं वाटतं की खरोखर या सर्जनचा सा, कोणाचाच विषय नाही आणि सगळ्यांचाच विषय आहे संपूर्ण आपल्या आजूबाजूच्या जगताशी जगताशी संपर्क करणं एवढंच मेंदूचं काम आहे तेव्हा त्याला मन म्हणणे फारच चुकीचं आहे म्हणजे जास्ती जास्त हल्लीच्या भाषेत तुम्ही सी पी यू म्हणू शकता त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे मेंदू बाकी काहीच नाही आहे आणि त्याच्या पलीकडे खरोखरीच काही नाही आहे आणि आपल्याला माहीतच आहे की आजूबाजूच्या आपल्या आपल्याला अज्ञात अशा कित्येक शक्ती आपल्यावरती परिणाम करत असतात ह्या सगळ्यांना धरून मन म्हणावं मुण मुण काय काय मला माहीत नाही तुम्हीच मंडळी जास्त त्याच्यात सक्षम आहात बोलायला परंतु खरोखरी म्हणजे मी विनोद म्हणून सांगत नाही की एक न्यूरोसर्जन किंवा इव्हन न्युरोलॉजिस्ट आम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात काय काय दोष होऊ शकतात किंवा काय काय दोष वेगवेगळ्या वे मेंदूतल्या भागातल्या खराबीमुळे होतात ह्याची कल्पना आहे परंतु मन ही फारच मोठी व्याख्या आहे फारच मोठी संकल्पना आहे की जी माझ्या मताप्रमाणे आजच्या ज्ञानाला वैद्यकीय ज्ञानाला अजिबातच त्यातले ते फार बारकावे माहीत नाही आहेत आज जे आपल्याला काही ज्ञान आहे ते ज्ञानसागरातला एक थेंबे म्हणलं तरी हरकत नाही आणि मन म्हणजे मुंगी उडाली आकाशीत तिने गिळलेलं सूर्य असं असं होईल आपण जर कुठलेही डॉक्टर लोक मन म्हणजे मला काय माहीत आहे असं म्हणलो तर सर तुम्ही बोलू आपण जेव्हा कोणत्याही क्षेत्रात काम करतो तेव्हा फंक्शनल डेफिनेशन काहीतरी लागतेच त्यामुळे ती आपल्याला सांगावी लागते आता मन या गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे संदर्भ आहेत किंवा वेगवेगळ्या संदर्भ चौकटी आहेत म्हणजे मेंदूच्या दृष्टिकोनातून सुद्धा मनाकडे पाहता येतं आणि मन सर जसं म्हणाले आपटे सर तसं कॉन्शियसनेस म्हणजे जी चेतना आहे त्या चेतनेच्या दृष्टिकोनातूनसुद्धा मनाकडे पाहता येतं त्याच्याशिवाय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं मनाकडे पाहता येतं समाजशास्त्राच्या दृष्टीनं मनाकडे पाहता येतं मेंदू विज्ञानाच्या दृष्टीनं मनाकडे पाहता येतं तर मन या गोष्टीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन नाही आहे आणि त्याचा अर्थच असा आहे की अनेक दृष्टिकोन ज्या गोष्टीबद्दल असतात तर ती गोष्ट ते म्हणाले तशी समजायला खूप कठीण असते मग आता आपण आपल्या व्यवहारासाठी एक सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे ती घेऊया कारण सगळ्यात सोपं ते घ्यावं तर ती सगळ्यात सोपी डेफिनेशन अशी आहे की मन म्हणजे विचार भावना आणि वर्तन यांचा समभुज त्रिकोण म्हणजे विचार भावना वर्तन विचारांचं इंधन भावनेची ठिणगी इंधन आणि ठिणगी एकत्र आली की ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेमधून होणारा बदल म्हणजे वर्तन तेव्हा एवढं आपण लक्षात ठेवला आपल्या व्यवहारासाठी आत्ताच्या तर ते सोपं आहे मग हा समभुज त्रिकोण आहे तो बॅलन्स्ड आहे त्यामुळे ज्याचे विचार भावना आणि वर्तन हे असे बॅलन्स्ड असतात त्याचं मन स्थिर असतं मग कधीकधी विचार खेचायला लागतात कधीकधी भावना खेचायला लागते त्रिकोण खेचला गेला की त्याच्यातून निर्माण होतं त्याला टेन्शन म्हणतात <laughs> त्याला स्ट्रेस म्हणतात <scream> त्यामुळे विचार खेचले जायला लागले विचारांच्या बाजूनी आपला त्रिकोण खेचला जायला लागला विचारांच्या बाजूने की त्याला आम्ही लोक थॉट डिसऑर्डर म्हणतो भावनेच्या बाजूने खेचला जायला लागलं की मूड डिसऑर्डर म्हणतो वर्तनाच्या बाजूनं खेचला जायला लागला की बिहेव्हिअरल डिसऑर्डर म्हणतो सायकेट्री संपली किती <laughs> सोपं <laughs> करून <laughs> सांगितलं <laughs> सर तुम्ही <laughs> मग आता हा जेव्हा ताणला जातो तो मग कधी विचाराच्या बाजूने फाटतो थॉट डिसऑर्डर कधी भावनेच्या बाजूने फाटतो मूड डिसऑर्डर म्हणजेच <laughs> काय की हा, का हा त्रिकोण जेव्हा फाटला जातो तेव्हा त्याला डिसऑर्डर म्हणतात मग जेव्हा आपण जेव्हा ताणलेला असतो तेव्हा सायकोलॉजिस्ट लोक काउन्सिलिंग करून तर तणाव कमी करायचा प्रयत्न करतात विचारभावना आणि वर्तन यांना पुन्हा एकतान करतात तणाव फाटतो तेव्हा आपण सगळे असतो कारण त्याला न्युरोकेमिकल ॲक्सिसवरतीसुद्धा गडबड झालेली असते केमिकल लोचा झालेला असतो मुन्ना भाईच्या शब्दात मग तो आपण दुरुस्त करतो मग कधीकधी पुन्हा पूर्ण त्रिकोण नीट होतो मग त्या त्रासाला पुन्हा काही नंतर होत नाही काही ठिकाणी वण राहतो आणि काही ठिकाणी सारखं सारखी ट्रीटमेंट घेत त्याची मरम्मत करत राहावी लागते बरोबर आता झाली सर याचा मेंदूमध्ये रचनात्मक साठवण कशी केली जाते एक छोटीशी रोचक कहाणी सांगतो एकोणीसशे एकसष्टच्या सुमारासला हा एक घडलेली घटना आहे जॉन स्मिथ नावाचा एक, एक गृहस्थ ना होता फॅक्टरीत काम करायचा आणि काम करताना वर्ण एक पातं पडलं ते कवटी कापून बरोबर मेंदूच्या मध्यभागी काप गेला आणि तिथंच थांबला त्यामुळे तो जगला आणि जगल्यानंतर तो करोडा करोडोपती झाला कारण तो शास्त्राला एक उत्कृष्ट गिनीपीक मिळाला कारण तो नॉर्मल माणूस होता चालायचा फिरायचा सगळं करायचा आणि त्यावेळी आपण जे म्हणतो ना मेंदूचा डॉमिनंट भाग डावा असतो सहसा आणि तर त्यातली एक गोष्ट सांगतो म्हणजे कुठल्या गोष्टी कशा काही ठिकाणी त्यांचा संचय केला जातो मेंदूत तर एक विशिष्ट टेक्निक आहे की तुम्ही उजवा मेंदू तात्पुरता पॅरलाइज करू शकता म्हणजे फक्त डाव्या मेंदूने तुम्ही उत्तर देता आज पण करता त्या त्या त्यात काही फार हे नाही तर त्याच्या डाव्या मेंदूला विचारलं तुझं नाव काय तो म्हणला जॉन स्मिथ उजव्या मेंदूला विचारलं तुझं नाव काय जॉन स्मिथ उजवा मेंदू हा आपली थोडासा अशास्त्रीय भाषेत सांगतो आपली स्वप्न तिकडं असतात उजव्या मेंदूला विचारलं तू काय काम करतोस तो म्हटला मी रेसिंग कार ड्रायव्हर आहे आणि लहानपणासुद्धा जी हिस्ट्री घेतली होती त्याला लहानपणी भयंकर रेस्टचं कार ड्रायव्हर व्हायचं होतं डाव्या बेन तुला विचारलं तू कोण आहेस तो म्हणला मी फॅक्टरी वर्कर आहे म्हणजे सत्य आणि सद्य परिस्थिती ही साधारणपणे डॉमिनंट हेमिस्फिअरमध्ये असते आणि तुमच्या ज्या वेगवेगळ्या सुप्त मनीषा आकांक्षा स्वतःबद्दलच्या प्रतिमा स्वप्न ही साधारणपणे उजबी करते असतात तसं फार छोटी गोष्ट म्हणजे संगीतात संगीत म्युझिकॅलिटी ही उजव्या मेंदूत असते पण शब्द आणि त्याची डिलिव्हरी ही डाव्या मेंदूत असते एक छोटंसं उदाहरण आपले सगळ्यांचे लाडके अण्णा अण्णा म्हणजे भीमसेन जोशी यांना एक खूप मोठा ब्रेन ट्युमर झाला होता मेनिंजुमा होता बेसी फ्रंटलाईन टेम्पोल म्हणजे तुम्ही इकडे होता आणि तुम्हाला आठवत असेल की साधारणपणे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला त्याच्या आधी अण्णा हे मदिरेवरती खूप प्रेम करायचे आणि शहाण्णव सत्त्याण्णवला रात्री आले की सकाळचे राग गायचे एकदम मध्येच तोडी म्हणायचे त्यांना एकदम कळणं अवघड झालं तो लोकांना वाटलं अण्ण हे फारच आहार गेले तसं झालं नव्हतं आणि ते पडद्याआड गेले त्यावेळी नंतर काही कारणानं लक्षात आलं की त्यांना ब्रेन ट्युमर झाला आता तो काढल्यानंतर पहिला प्रयोग त्यांचा झाला युनिव्हर्सिटीत आणि तो अतिशय उत्तम झाला इतकी मजा असते मेंदूची थोडं त्याच्यात भर घालायची तर सर मग अशी म्हणाले की सी पी यू आहे प्रोसेसिंग आणि त्याच्यामध्ये जे प्रोग्रॅमिंग असतं ते मन असतं म्हणजे सी पी हा हार्डवेअर आहे आणि मन म्हणजे वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत मग ती विचारांची सॉफ्टवेअर्स भावनांची सॉफ्टवेअर्स आणि हे जे सगळे प्रयोग झाले त्या प्रयोगांच्यामध्ये हे हार्डवेअर आणि हे सॉफ्टवेअर याचं नेमकं ने नातं काय असावं हे विज्ञानाला शोधायचं असतं आणि आज आवड म्हणजे हा जो मेंदू विज्ञान एका बाजूला आणि मानसिक आरोग्य दुसऱ्या बाजूला हे एकरूप आहेत असं आता आपण सगळेजणं विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा मानतो कारण आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो की भावना ज्या आहेत त्या कशा आहेत अमूर्त आहेत आणि भावना आहेत ह्या तुम्हाला दिसणार नाहीत पण आता मेंदू विज्ञानामध्ये जी प्रगती झाली त्यामुळे सगळे पेट स्कॅन स्पेक्ट स्कॅन असे डायनेमिक स्कॅन निघाले त्याच्यामुळे या सगळ्या भावनिक स्थितींचं अतिशय गतिशील म्हणजे डायनेमिक असं रेखाटन आपल्याला करता यायला लागलं म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला की तो एका बाजूने अमूर्त अनुभव अजूनही आहे ॲबस्ट्रॅक्ट एक्सपिरियन्स भावनेचा पण त्याच बाजूला त्याच वेळेला तो आपण आता बघू शकतो शास्त्रीय पद्धतीने त्याची तीव्रता किती आहे ते आपल्याला मेंदूमध्ये कळू शकतं म्हणजेच महत्त्वाची गोष्ट काय आहे की निसर्गाने तयार करताना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असं वेगवेगळं नाही तयार केलं ते बंदिस्त नाही तयार केलं बरोबर पण ह्या दोघांच्या मधल्या कनेक्शन्सचा आढावा घेणं मागोवा घेणं आणि त्यांच्यामधली विविधता आणि एकरूपता शोधणं हे विज्ञानाचं काम आहे एकोणीसशे आग... तीसच्या आसपास फार एकोणीसशे तीसच्या आसपास सॅन फ्रान्सिस्को मधल्या तुरुंगामध्ये जे ज्याला परव्हर्ट कैदी होते की सिरियल किलर्स वगैरे वगैरे अशा लोकांच्या ते मेल्यानंतर त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला होता आणि डॉमिनंट मिडल टेम्पोरल म्हणजे डाव्या बाजूच्या कानाच्या इथला जो मेंदू असतो त्याला टेम्पोरल लोब म्हणतात कारण पहिले वयोवाने केस पहिले पांढरे इथले होतात सो ॲज इफ धिस ब्रेन रिलेट्स टू युअर टेम्पोरल प्रोफाईल एनिवे तर त्याच्या आतल्या भागामध्ये त्यांना लहानपणी इजा झाली होती आणि त्याच्यातनं एपिलेप्टिक डिस्चार्ज वारंवार येऊन त्यांच्या मेंदूमध्ये जी खराब झाली त्यामुळे त्यांची मानसिकता ही अतिशय विकृत झाली <laughs> हे एक आणि दुसरं हा जो भाग आहे फ्रॉन्टल लोब ह्याच्यामध्ये सामाजिक बंधनांची जाणीव खूप असते म्हणजे हा जर भाग खराब झाला तर अण्णांसारखं भीमसेन जोशींसारखं कधीही तुम्ही काही म्हणता हा भाग जर अजून खराब झाला तर माणूस उभा राहतो सगळ्या लोकांसमोर आणि शांतपणे लघवी करतो तुम्ही विचारलात लघवी करतो तू हो करतो आहे म्हणजे सामाजिक बंधनं तुटतात हे जुने आहेत पण त्याच्यातनं एक लक्षात येतं की जसं आनंदजी म्हणाले की हे हार्डवेअर आहे सॉफ्टवेअर आहे पण फ्लेक्सिबिलिटी खूप आहे असं बंदिस्त नाही कशात काय पण काही काही ठिकाणी मात्र काय काही फंक्शन्स काय काही कार्यप्रणाली अगदी घट्ट चिकटलेली असते हे मात्र तेवढंच खरं मी अगदी तुम्ही आता म्हणालात तसा एक चाळीस वर्षाचा या ज्याला आमच्या भाषेमध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणतात असं एक लाईव्ह स्टडीसुद्धा झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे हे मेंदू विज्ञानाच्या बाजूने आता मी सायकोलॉजीच्या बाजूने त्यांना असं कळलं की आमचे जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात त्यांच्यामध्ये ह्या तऱ्हेचे की ज्याच्यामध्ये त्यांना मूल्य हे समजत नाही म्हणजे काय की खोटं बोलू नये खरं बोलावं की त्यांना ते निषेध शून्य असतात असं आपण म्हणू चांगल्या उच्च मराठीत तर त्यांना वि निषेध नसतो की सत्सद विवेक नसतो मग त्यांनी त्यांचा कॉग्नेटिव्ह अभ्यास केला म्हणजे या माणसांचा अभ्यास केला तो अभ्यास तो मेंदूचा होता माणसांचा होता त्यांच्या असं लक्षात आलं तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्ही म्हणाल त्यामुळे मला ती गोष्ट आठवली की ते म्हणाले की ह्यांना व्हॅल्यू कळतात व्हॅल्यूज म्हणजे मूल्य मानवी मूल्य ह्यांना कळतात पण वळत का नाहीत mm. तर ती त्यांना कळतात ती फक्त कॉग्नेटिव्ह म्हणजे आपला त्रिकोणामधला फक्त वैचारिक पातळीवरती कळतात ते त्यांना भावनिक पातळीवरती आ कळत नाहीत मराठीमध्ये दो दोन शब्द आहेत कळणे आणि आकळणे तर जे तुम्हाला वैचारिक पातळीवर पातळीवरती कळतं ते तुम्हाला भावनिक पातळीवरती आकळलं नाही तर तुम्ही ते कधीच प्रत्यक्षात आणत नाही तर असे खूप सारे इंटरेस्टिंग स्टडीज विज्ञानाने केले आहेत आम्हीच दोघे बोलतोय तू <laughs> <ता> मध्ये ॲब्सोलुटली छान <laughs> रंगतायत गप्पा असं दिसत आहे त्यामुळे वेगवेगळे वेग वेग वे अनुभव ऐकायला मिळतात वेगवेगळ्या स्टोरीज वेग वेग वे ऐकायला मिळतात जनरली uh, स्पीकिंग सर आत्ताच म्हटले की uh, बऱ्याचदा मेंदूच्या विकारांमध्येही माणसांच्या स्वभावांमध्ये बदल होताना दिसतात किंवा त्यांच्या वागणुकींमध्ये बदल होताना दिसतात आत्ताच आनंद नाडकर्णी सरांनी पण सांगितलं की भावना विचार आणि वर्तन या तिन्हीचा समतोल कुठेतरी बिघडला की त्याच्यामधून अनेकविध प्रॉब्लेम्स निर्माण होतात ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पूर्वी एक म्हणजे समाजामध्ये जनरली आत्ता आत्तापर्यंत अगदी समज असा होता की मानसोपचार तज्ज्ञ मनोविकार तज्ज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉक्टर आणि कुठेतरी शारीरिक आजार हे वेगळ्या डॉक्टरकडे जायचं आणि मानसिक आजार झाल्यावरती सायकियाट्रिस्टकडे आलं तर पेशंट असं विचार करायचं आहे की मला काय वेळ लागला आहे का ला तर हे दोन्ही दिशा वेगवेगळ्या व्हायला लागल्या होत्या मधल्या काही दशकांमध्ये पण रिसेंटली नव्याने परत एकदा पूर्वीचं जे आपला बिलीफ सिस्टीम होती की शरीर आणि मन हे दोन्ही एकच आहे ते दोन्ही जसं सर सा म्हटले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तुम्हाला सेपरेट नाही करता येत तर माइंड बॉडी मेडिसिन नावाची एक थोडीशी परत एक संकल्पना निर्माण व्हायला लागली ला किंवा त्याच्यावरती काम व्हायला लागलं ला। आहे तर हे कनेक्शन निश्चल तू काम केलंस माइंड बॉडी मेडिसिनमध्ये तर त्या कनेक्शनबद्दल थोडंसं सांगू शकशील का थँक्यू तर हा पुढे थँक्यू होता नाही नाही आज बोलू दिलं बोलायचं असेल बायको देते तेव्हा सोडायला नाही पाहिजे बोलायचं असेल तर स्टेजवर बसायला लागतं का एक लग्न झालं तेव्हा आणि एक आज तर माइंड बॉडी मेडिसिन म्हणजे काय हे वेग खूप काय वेगळी संकल्पना नाहीये म्हणजे जसं आपल्याला सगळ्यांना माहिती होतं ट्रेडिशनल आपलं जे आयुर्वेद आहे त्याच्यात पहिल्यापासून शरीर आणि मन असं काही वेगळी संकल्पना काही कुणी ठेवली नव्हती फक्त आजार आणि चांगली प्रकृती अशी हे हे दोन कंडिशन होते मॉडर्न मेडिसिन हे जे आपण वेस्टर्न कंट्रीजमधनं आलं तिथून आपला सगळं हा डिवि डिव्हिजन चालू झाला की म्हणजे शारीरिक आजार मानसिक आजार नाही का हे असे दोन जे संकल्पना ते मॉडर्न मेडिसिनमधून आले आत्ता काय होतं आहे आपल्याला आपण पाहतो आहे की भरपूर वेळेला आपण जेव्हा म्हणतो की काही मानसिक आजार झाला आहे तर फक्त तो मानसिक प्रॉब्लेम नसतो तो बरेच वेळेला त्याचा अभाव किंवा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपण शरीरावरही बघतो आणि तसंच उलटही आहे की काही शारीरिक अडचणी झाल्या समजा डायबिटीज झाल्या किंवा आ, कुणाला ब्लड प्रेशर असेल तर त्याचे लक्षणं काही वेळेला मानसिक दृष्टिकोनाने पण दिसून येतात तर असं जसं आपण आधी पण म्हटलं की ते दोन्ही असं वेगळं धरायचं आणि वेगळे उपचार करायचं हे चुकीचंच आहे आयडियली आपण दोन्ही एका व्यक्तीलाच होतात दोन्हीचे कारण युजली सारखेच असतात तर त्यांना उपचारी दोन्हीला एकत्रच केलेले योग्य होतात तर माइंड बॉडी मध्ये आम्ही काय पाहतो की असे काय काही वेगळ्या पद्धतीत आहे नवीन जे न्यूरो सायन्सच्या ॲडव्हान्सेसमुळे आपल्याला समजतात जसे सरांनी सांगितलं एम आर आय आहे स्कॅन आहे त्याला आपल्याला कळलं आहे की नक्की एक्झॅक्टली काय होतं मेंदूमध्ये काही आपण दुःखी झालो किंवा काही वेगळे विचार केले तर मेंदूत काय बदल होतो हॅपी असलो खुश असलो तर काय बदल होतात आणि फक्त मेंदूत नाही मेंदूत पोटात हृदयात हे सगळ्यांमध्ये काय काय बदल रोजच्या रोज होत राहतात ते आपल्याला आता दिसून येतात आणि सिद्ध करता येतात इनफॅक्ट कोविडच्या दरम्यान बऱ्याच वेळेला आम्हाला असे काही अनुभव आले की एकाच घरामध्ये आठ ते दहा व्यक्ती राहतात पण त्यातल्या काहीच लोकांना सिव्हिअर आजार झाला आणि काही लोकांना मात्र सिम्पटम्स अगदी निग्लिजिबल होते आणि uh, त्याचं म्हणजे असं आपण असं म्हणू हायपोथिसाइड कारण असं होतं की आम्हाला असं वाटतं त्याच्या मागे नक्कीच कुठेतरी त्या माइंडचा मेंटल अबिलिटीचा त्याच्यामागे हातभार असावा म्हणून जसं कल्पना म्हणते की माइंड आणि इम्युनिटी हा जो कनेक्शन आहे तो तर बरेच वर्षांपासून सगळ्यांना माहिती आहे इंग्लंडमध्ये मागे त्यांनी साधा आपला जो इन्फ्लुएन्झा व्हायरस असतो हो त्याच्यावर म्हणजे भरपूर वर्षाआधी त्यांनी उपक्रम केला होता त्यांनी काय केलं चारशे लोकांना घेतलं आणि सगळ्यांना इन्फ्लुएन्झाचा वायरस म्हणजे कोविडचा जो लहान भाऊ होता आधीचा तो त्यांनी देऊन बघितला आणि त्यांनी त्याच्या ते देण्याच्या आधी त्यांनी टेस्ट केल्या होत्या आणि बघितलं होतं कोणी कोणकोण कौन लोक स्ट्रेसमधनं जातात आणि कोणकोण नाही आणि नंतर त्यांनी पाहिलं की जे लोक जास्त स्ट्रेसमधून जात होते त्या सगळ्यांना तो इन्फ्लुएन्झा व्हायरसनी इन्फेक्शन झालं बाकीच्यांना नाही झालं आणि जसं कल्पना म्हटली कोविडच्या काळात पण ते आपण पाहिलं की एकाच घरात काही व्यक्ती आहे जे एकदम छान मजेशी मजा करत होते मास्क घालत नव्हते फिरत होते आणि काही लोक होते जे खूप काळजी घेत होते आणि सगळी काळजी घेऊन सुद्धाही ते आजारी पडले आणि काही लोकांना खूप वाईट कॉन्सिक्वेन्सेस पण आले पण हे सी हे का महत्त्वाचं आहे आपल्याला श समजणं की आपण चांगलं मानसिक आजार चांगलं मानसिक स्वास्थ्य ठेवलं तर आपलं शारीरिक स्वास्थ्य पण चांगलं राहू शकतं आणि आहे चांगलं शारीरिक स्वास्थ्य ठेवलं तर मानसिक स्वास्थ्यही सुधरू शकतं तर हे दोन्ही काय असं वेगळे धरू नका आणि म्हणून सायकॅट्रिस्ट हा फक्त अजून एक हेल्थ प्रोफेशनल आहे जो एक वेगळी बाजू जरा बघतो पण तो काय वेड्याचाच आजार पाहत नाही वेड्याचे आजार आपण ज्याला सिविअर मेंटल इलनेस म्हणू ते काहीही अंशच पाहतो आम्ही ॲक्च्युली आमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये कदाचित एक किंवा दोन पेशंट पाहतो पण जास्त करून जे जा आपण पेशंट पाहतो हे ते दोन्हीही शारीरिक किंवा मानसिक अडचणींनी येतात आणि आम्ही प्रयत्न करतो आमच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करायची आणि फक्त एक चांगलं झालं की आता न्यूरोसायन्सेस एवढं वाढलेलं आहे एवढं पुढे गेलं आहे की आपल्याला ते दिसून येतं आणि लोकांनाही समजवता येतं काही छोट्या टेस्ट जे आय थिंक सगळ्यांना आता कानोकाणी माहिती आहे डी डायमर टेस्ट सी आर पी कोविडमुळे सगळ्यांनी कोणीतरी कोणीतरी करून झाल्यात किंवा घरच्यांचं तरी झाल्यात ह्या सगळ्या छान मार्कर्स आहेत की इवन तुमचे स्ट्रेस लेवल वाढली आणि तुम्ही नॉर्मल लोकांमध्ये केलं तरीही ते दिसतात वाढलेले तर हे अशा गोष्टी आता लोकांच्यामध्ये नाही का छान अवेअरनेस वाढायला लागला आहे आणि लोक काही काही गोष्टी करायला लागलेत स्वतःच्या स्वास्थ्यासाठी ते माइंड बॉडी मेडिसिन आय थिंक पुढे जाऊन नॉट ओनली फॉर सायकॅट्री पण जनरली फॉर हेल्थ आपण वापरणार आहोत म्हणून पुढे जाऊन तुम्ही लोकं जास्तीत जास्त त्यातल्या ज्या काय टेक्निक्स असतील टूल्स असतील ते तुम्ही वापरू शकणार इनफॅक्ट मला वाटतं की आनंद नाडकर्णी सर पण सहमत असतील की बरेचसे पेशंट जे आपल्याकडे येतात ते ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर सर्वसाधारण भाषेमध्ये वेडे नसतात ते नॉर्मलच असतात आणि त्या अशा अडचणींमध्ये फक्त असतात म्हणून ते आपल्यापर्यंत येऊन पोचतात हो थोडंसं माइंड ची जी मांडणी आता झाली ती आपल्या त्रिकोणाशी पटकन जोडता येईल म्हणून तेवढं बोलतो त्रिकोणाचं जर तुम्ही पिरॅमिडमध्ये रूपांतर केलं तर तो पिरॅमिडचा चौथा बिंदू म्हणजे शरीर तर त्रिकोणाचा पिरॅमिड केला की तुम्हाला बॉडी माइंड मिळतं आणि तो पिरॅमिड एकदा झाला की पिरॅमिडमध्ये सगळे सगळ्यांशी संवाद साधत असतात असं कळलं की तुम्हाला कळतं की बाबा शरीर आणि मन ह्यांचा एकमेकावरती परिणाम कसा होतो आणि मुळामध्ये काय आहे की आपण आत्ता हे थ्युराटिकली कितीही बोललो तरी आमची सगळी जी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था आहे ती पूर्णपणे रिडक्शनिस्टिक आहे त्यामुळे आम्हाला हे सगळं आम्ही शहाणपण बोलतो पण फर्स्ट एम बी बी एसपासून शिकवलं सगळं जे जातं ते शरीराचं शिकवलं जातं अजूनही एम बी बी एसपर्यंत सायकॅट्रीची पंधरा दिवसाचीच टर्म असते <laughs> त्यामुळं बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पण त्या प्रत्यक्ष केल्या जात नाहीत पण ह्याची गरज आहे का त्याची गरज नक्की आहे आता तुझ्या प्रश्नाकडे येऊ तर आपण मगाशीच आपल्या मांडणीमध्ये आपण म्हणालो की तो त्रिकोण फाटला म्हणजे डिसऑर्डर झाली तर डिसऑर्डर ह्याचा अर्थ विकार ज्या वेळेला तो ताणलेला असतो तेव्हा तो असतो विसंवाद तर विकार म्हणजे डिसऑर्डर विसंवाद म्हणजे डिस्ट्रेस आणि तिसरा महत्त्वाचा भाग असा आहे की त्या त्रिकोणाला समभुज ठेवणं हाच मुळात विकास आहे त्याला स्थिर ठेवणं म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे मानसिक आरोग्य हे तीन पातळ्यांवरती आहे डिसऑर्डर डिस्ट्रेस डेव्हलपमेंट विकार विसंवाद विकास आता प्रश्न काय निर्माण होतो की आत्तापर्यंत क्लिनिकल सायकॅट्रिस्टच्या सर्व्हिसमध्ये प्रोफेशनमध्ये विस विकार झाला आणि तो त्या व्यक्तीला किंवा नातेवाईकांना खूप त्रासदायक झाला तरच तुम्ही उपचारांसाठी यायचं असं होतं मग आता आपण म्हणतो की अवेअरनेस वाढला म्हणजे काय काय झालं तर तीन गोष्टी झाल्या की विकार झाल्या झाल्या लोक मदतीला येऊ लागले विसंवादासाठी लोक सल्ल्याला येऊ लागले आणि विकास घडवण्यासाठी सुद्धा ते मार्गदर्शनासाठी येऊ लागले तीन गोष्टी घडल्या पण आता त्याच्यामध्ये गॅप अशी निर्माण झाली आहे की ही एका बदला नीडची गॅप आहे पण म्हणजे नीड निर्माण झाली आहे पण आता तुम्हाला त्या प्रमाणामध्ये सेवा पोचवता येणार का तर तिथं आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे त्याचं कारण असं की आम्हा लोकांना म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये फक्त डिसऑर्डरच शिकवली जाते आणि त्याची ट्रीटमेंट शिकवली जाते विसंवादासाठी वेगळी हाताळणी लागते हे क्लिनिकल सायकॅट्रीमध्ये दुर्दैवाने अजूनसुद्धा शिकवत नाहीत मग विकासासाठी वेगळं काय करायचं ह्याच्यासाठी शिकवणं तर अजूनच दूर राहिलं त्यामुळे आज आपल्याला जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे या संदर्भात त्या अवेअरनेसला जर आपल्याला वळण द्यायचं असेल तर चांगलं विधायक वळण द्यायचं असेल तर तर पहिल्यांदा आपल्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सनी सगळ्या जे सायकोलॉजिस्ट पण आले सायकॅट्रिस्ट पण आले स्वतःलाच रिडिफाईन करायला पाहिजे ते जोपर्यंत स्वतःला रिडिफाईन करत नाहीत तोपर्यंत ते परिस्थितीला कसे तोंड देणार खरं त्यामुळे ती एक गरज आहे दुसरी अशी गरज आहे की जर मला तू म्हणालस तसं जर माइंड बॉडी मेडिसिनकडे जायचं आहे तर सायकॅट्रिस्ट लोकांची संख्या ज़वड़ <laughs> आ, चा, चा, ही जवळजवळ एंडेंजर्ड स्पीशीजच आहे ती सगळ्या हां सगळ्या डॉक्टरांच्या संख्येच्या याने स्टिंक नाही झालेली कारण किती वाढून वाढून वाढणार आम्ही आज सगळेजणं अख्ख्या देशात मिळून साडेसात हजार आहोत अख्ख्या देशात हां म्हणजे किती एकशे तीस एकतीस बत्तीस तेहतीस कोटी एकशे साडेसात हजाराची पुढच्या वीस वर्षात किती होणार हो अगदी भयंकर वेगाने वाढले तरी पंधरा हजार त्याच्यापेक्षा जास्ती काही वाढणार नाही मग आम्हाला काय करायला पाहिजे तर आम्हाला त्यातला जो क्लिनिकल भाग आहे तो इतर स्पेशालिटीजच्या लोकांना शिकवला पाहिजे hmm. तरच आम्ही आता विसंवाद आणि विकासासाठी मोकळे होऊ hmm. बरं असं आम्ही कर करायला हवं का हो कारण ऑलरेडी आमच्याकडे न येणारी प्रत्येक स्पेशलिस्टच्या प्रॅक्टिसमधली पन्नास टक्के मंडळी हक्काने आमचीच असतात <laughs> आणि खाजगी खाजगीमध्ये आमचे सगळे गॅस्ट्रो एन्ट्रो मित्र हा सगळे कार्डिओलॉजिस्ट मित्र सगळे अर्धे और ऑर्थोपिडिकवाले मित्र तुझाच पेशंट आहे रे मग आता ह्या सगळ्यांना खरं म्हणजे सिन्सिअरली आम्ही शिकवायची गरज आहे आणि ते आपण करणं हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मग आम्ही विसंवादसाठी मोकळे कसे करणार स्वतःला विकासासाठी मोकळे कसे करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजाबरोबर काम कसे करणार ह्याच्यातलं आम्हाला काहीच कर करता येणार नाही म्हणून आज ही गरज एका बाजूला आहे की आम्ही हे करणं यासाठी आम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून बरंच काही करू मागतो आहे पुढच्या एक चारच महिन्यामध्ये आपला या सगळ्या स्पेशालिटीजसाठीचा भारतातला पहिला ई लर्निंग प्रोग्रॅम येतो आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सना आणि त्याच्यावरती त्यांना पॉईंटही मिळणार आहेत हां नाही <laughs> कळणार नाही आमच्या आय आय एम एम सी असतं तर त्याच्यामध्ये ना आम्हाला सगळ्या डॉक्टरांना ना आम्ही शिकत आहोत असं सिद्ध केलं तर मार्क मिळतात <laughs> रजिस्ट्रेशन कॅन्सल आणि नाही तर रजिस्ट्रेशन कॅन्सल म्हणून आपल्याला नेहमी गाजर दाखवावं लागते की अहो हे आमचं शिका तुम्हाला पाच अपॉइंट अजूनही आय थिंक इवन समाजामध्ये बघायला गेलं म्हणजे आपले हे जे मित्र आहेत त्यांना जरी जाणवत असलं की ह्या लोकांना मानसोपचाराने मदत होईल किंवा त्यांना काउन्सिलिंगनी मदत होईल किंवा ट्रीटमेंटनी मदत होईल तरीही मला वाटतं सर्वसामान्य लोकांमध्ये आणि काही प्रमाणामध्ये इवन काही डॉक्टरांमध्ये असा समज आहे की आपले जे काही आजार आहेत ते एक कधीच बरे होत नाहीत दुसरं त्याला लागणारी औषधं ही बऱ्याचदा झोपेची दिली जातात hmm. तिसरं म्हणजे एकदा ती चालू झाली की आयुष्यभर घ्यायला लागतात आणि त्याची सवय लागते आणि त्याचे महाभयंकर साईड इफेक्ट होतात अगदी आहे ना पण म्हणून तर ई लर्निंग प्रोग्रॅमची गरज <laughs> आहे <हा>, म्हणून तर <मरुंतर> ई <laughs> लर्निंग e प्रोग्रॅमची गरज आहे कारण आपण काय होतं की हा इतर सर्व ज्ञानशाखांच्या आहेत वैद्यकशास्त्रातल्या ती पण मंडळी याच समाजात राहतात की नाही म्हणजे स्टिग्मा काय तुम्ही डॉक्टर झाला म्हणून मेंटलचा स्टिग्मा कशाला जाईल हां कदाचित तो वाढतोच त्यामुळं आपल्याला स्टिग्मावरती काम करणं हे म म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींचं एक काम आहेच आहे हो। त्याला डॉक्टरसुद्धा अपवाद नाही आहेत आता मुद्दा त्याच्यातलं काय झालेला आहे की समाजामधली जागृती मी मगाशी जे तीन मुद्दे सांगितले हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते की माझ्या मताप्रमाणे आम्ही सगळी मंडळी पुढच्या पाच ते दहा वर्षात ती नीड फुलफिल करायला किती पुरे पडणार हा माझ्यासमोरचा आजचा प्रश्न आहे उलटा प्रश्न आहे आणि त्यासाठी फक्त महानगरं जरी धरलीत तरी म्हणजे जिल्हा आणि तालुका पातळीवरती काय होईल ती पुन्हा वेगळीच गोष्ट आहे आणि त्या सगळ्याच्यामधलं एक उत्तर आत्ता आपण जसं बोललो अनेक उत्तरं आपल्याला शोधायला लागतील तसं दुसरं उत्तर जे आहे ते संघ बांधणीचं आहे की प्रत्येक हॉस्पिटल हा जर बॉडी माइंड मेडिसिनचा संघ झाला प्रत्येक हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमधल्या बॉडी माइंड मेडिसिनमध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रातली अख्खी टीम काम करायला लागली म्हणजे इट्स अ टीम विद इन अ टीम तर आपण हॉस्पिटल हा फोकस धरून आम्ही खऱ्या अर्थानं मॉडर्न होलिस्टिक हॉस्पिटल चालवतो इंटिग्रेटिव्ह केअर हां इंटिग्रेटेड हेल्थ केअर करतोय आणि आपल्याकडे काय होतं की हे सगळं बऱ्याच वेळेला कागदावर राहतं कारण त्यासाठी जो एक सस्टेंड एफर्ट करायला पाहिजे आणि त्या तऱ्हेची सस्टेन लिडरशिप दिली पाहिजे तर ती कुठून येणार तर तीसुद्धा पुन्हा मेंटल हेल्थमधल्याच लोकांना द्यायला लागणार hmm. आणि त्या तऱ्हेची लिडरशिप तयार होणं ही पुन्हा मेंटल हेल्थ लिडरशिपवरचा महत्त्वाचा भाग आहे त्यातही आम्ही एक आय पी एचच्या तर्फे आम्ही पुढच्याच सहा सात महिन्यामध्ये सायकॅट्रिस्ट ॲज अ लिडर ऑफ कम्युनिटी मेंटल हेल्थ नावाचा पूर्ण अभ्यासक्रम तयार केला आहे आणि तो आम्ही तो आम्ही भारतामधल्या लोकांच्यासाठी रन करणार आहोत आणि ते निवासी आहेत तुम्ही येऊन शिकायचे तर हे आपल्याला करायला लागणार कारण तुम्हाला सायकॅट्रिस्ट लोकांना लीडर आणि एंटरप्रिनर एंटरप्रिनर लीडर हे केल्याशिवाय याचं उत्तर नाही आहे सो ते करण्याचे मेकॅनिक्स आहेत आणि ते आम्ही बसून तयार केलं आम्ही तीन एक चार महिन्यातच तो आमचा आमची पहिली बॅच रोल रोल आऊट होते आहे सो ते असं आपल्याला उत्तरं शोधत जावी लागणार आहेत या सगळ्यांची वेगवेगळ्या पातळ्यांवरती मग आता सायको मेंटल हेल्थ लोकांची टीम केली आम्ही समजा याच्यात सायकॅट्रिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत मग इथं बसलेल्या नागरिकांना त्याच्यामध्ये तुम्ही कसं घेणार म्हणजे समाज हा फक्त तुमचा लाभार्थी नाही आहे तर समाज हा तुमच्या कामात कसा येतो आहे म्हणजे आज आय पी एचची सगळ्या आय पी एचच्या कामांमध्ये आणि आमचा वेद नावाचा जो उपक्रम आहे जो महाराष्ट्रातल्या दहा शहरांमध्ये चालतो तर मला आज सांगायला अभिमान असा वाटतो की आमच्यात काम करणारे विदाउट मेंटल प्रोफेशनल स्वयंसेवक आज महाराष्ट्रामध्ये सातशेच्या घरात आहेत हे आम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ तीस वर्ष आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग तुम्हाला मिळवता येतो ना आणि म्हणून तशा तऱ्हेची मॉडेल ही सह्याद्री हॉस्पिटल नेसुद्धा धरून आता समवेदनासारखा प्रयोग आपण करतोच आहोत की ज्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींमधल्या स्वयंसेवकांचं इतकं मोठं योगदान आहे तर ह्या मंडळींना बरोबर घेऊन त्यांना ॲक्टिवली या समाजामध्ये कसं आणता येईल म्हणजे आमची आय पी एचची मैत्र नावाची दूरध्वनी सुसंवाद सेवा आहे जी पूर्णपणे स फक्त स्वयंसेवक ट्रेन व्हॉलेंटियर्स गेली सव्वीस वर्षं कोविड काळ धरून एकही दिवस बंद नाही आणि कोविड काळामध्ये आमचे आमची लँडलाईन जेव्हा बंद होती त्यावेळेस कारण आमचं सेंटर फक्त इमर्जन्सी से, आम्ही आम्ही ओपीडी चालवत होतो पण आमचे सगळे लोक घरी होते म्हणजे आमचे संवादक तेव्हा आम्ही एक नाही पन वीस लाईन्स प्रत्येकाच्या मोबाईल्सवरती चालवल्या प्रत्येकाचा मोबाईल चा मैत्र झाला म्हणजे आम्ही मल्टिपल लाईन्स चालवल्या एक लँडलाईन बंद आहे आम्ही वीस मोबाईल चालवतो आणि त्याच्यातून आम्ही आमचे स्वयंसेवक शेकडो हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचले मग आता हे कोणी केलं तर हे स्वयंसेवकाने केलं तर या स्वयंसेवकांचा ट्रेंड स्वयंसेवकांचा मोठा सहभाग घेणं त्याचं कारण असं झालेलं आहे की प्रत्येक शहरामध्ये आज चाळीस ते पन्नास या वयोगटामधल्या पन्नास ते साठ आणि साठ ते सत्तर या तिन्ही वयोगटामध्ये अनेक स्त्री पुरुष असे आहेत की ज्यांना समाजासाठी काहीतरी करावं असं वाटते त्यांच्या एनर्जीच आपण मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला कशा लावणार आपलं पुण्यामध्ये गेली चार वर्ष आपण आय पी एस चालवतो आमचा त्रिवेणी नावाचा स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्रॅम आहे जो आम्ही तेवीस शाळांमध्ये चालवतो गरीब वस्तीमधल्या पुण्यातल्या त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठीचा सा कार्यक्रम आहे पूर्ण कोविडमध्ये आम्ही हा व्हॉट्सॲपवरती चालवला आणि तो आमचा कार्यक्रम पूर्णपणे नॉन प्रोफेशनल व्हॉलेंटियर्स चालवतात म्हणजे आम्ही पुण्यातच करतो आहात छोट्या प्रमाणात आहे आज पण करतो सो ह्या so तऱ्हेचे जितके जास्त इनिशिएटिव आपण करू आणि म्हणून एव्हरी हॉस्पिटल हॅज अ पोटेन्शियल टू बी अ हब ऑफ कम्युनिटी मेंटल हेल्थ एव्हरी हॉस्पिटल त्या त्या पद्धतीनं आपण जर दे डेव्हलप करत गेलो आणि मी मुद्दामून विस्तारण यशासाठी बोलतो आहे की सह्याद्री हॉस्पिटलकडे हो ह्याच्यासाठी लागणारं सबस्ट्रेट आहे कि समय वेदन करते सगड़े yes. कि की तुमच्याकडे समवेदनाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत तुम्ही ऑलरेडी या सगळ्या याच्यामध्ये काम करतायत त्यांची एम्पॉवरमेंट जास्तीत जास्त घडवून आणली आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं तर आपण एक हॉस्पिटलचं मॉडेल तयार करू शकू की जिथे आपण अशा तऱ्हेची इंटिग्रेटेड हेल्थ देऊ शकू थँक्यू एक क्लिनिशियन म्हणून मला आनंदजी एक सांग असं वाटतं की नकारात्मक फार बोलत नाही पण अनेक क्लिनिशियन्स निष्काळजी आणि आर्थिक लाभाकरता माहीत असतं की या माणसाचा शारीरिक प्रॉब्लेम शारीरिक त्रास हा मानसिक तणावामुळे आहे पण वेगळी कारणं असतील पण त्यात जाऊया नको ते पेशंटला तिथे पाठवत नाहीत किंवा स्वतःसुद्धा काउन्सिलिंग <laughs> काउन्सिलिंग करायला वेळ घालवावा लागतो काउन्सिलिंग करायला समोरचा माणूस आवडावा लागतो तर माणूस आवडत नसला तर मी काउन्सिलिंगला वेळ घालणार नाही तेव्हा माझं वैयक्तिक मत आणि बऱ्यापैकी घट्ट ग्रह म्हणूया की, की डॉक्टरांना शिकवा शिकवूया त्यातले जे चांगले आत्मे असतील ते करतील परंतु जनमानसाला की बाबा तुमच्यातले ऐंशी टक्के विकार हे तुमच्या मनामधनं येतात हे जेव्हा हळूहळू पटायला लागेल आज काय होतं आहे आता मी काय तुम्ही काय आपण अनेक वर्ष वैद्य व्यवसाय करतो तेव्हा आम्ही एखादी गोष्ट सांगितली पेशंटला आणि विशेषतः अशी सांगितली की अरे बाबा तुझा हा प्रॉब्लेम नसा नाही आहे कल्पनाकडे जा किंवा निश्चलकडे जा आणि फी परत करतो मग तो म्हणतो अरे यात काही गोची नाही हा पैसे परत करतो म्हणजे हा माणूस ऑनेस्ट असेल पण असे सगळे कळत करणार नाहीत नाही हा मी का सांगतोय की मला अतिशय प्रकर्षाने वाटतं की यू हॅव टू रीच द पब्लिक ॲट लार्ज आणि ते जोपर्यंत होत नाही लोकांना कळलं पाहिलं अरे माझ्या हृदयातलं जे दुखते ते बहुतेक मानसिक तणावामुळेच आहे हे त्यांना संशय वापरून येत नाही तोपर्यंत ही हालचाल हे ओळखायचं मला, मला तुमचं म्हणणं मान्य आहे कारण तुम्ही जे मुद्दे मांडतायत त्याच्यावरती एक एक एक्सपेरिमेंट आम्ही ऑलरेडी रचला आहे <laughs> आमचा मनोविकास नावाचा प्रयोग आहे जो गेली वीस वर्ष चालू आहे त्याच्यावरती पुस्तक पण आहे आमचं ट्रेनिंग मॅन्युअल सुद्धा आहे त्याच्याही आवृत्त्या निघाल्या आहेत तो स्टँडअप टॉक शो आहे मेंटल मेंटलेलचा जो तुम्हाला पूर्णपणे आमच्या आवाहन आय पी एच या यूट्यूब सुद्धा ते आता लाखो माणसं पाहत आहेत म्हणजे आम्ही फक्त त्याच्यात नाही राहिलेलो आम्ही आता सगळं जगापुढेही आणलं आहे तर आमचं आवाहन आय पी एच हे मानसिक आरोग्याला वाहिलेलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचे एकशे बारा हजार सबस्क्रायबर्स आहेत त्याच्यावरती आम्ही मनोविकासचे आमचे व्हिडिओज तुम्हीसुद्धा पाहू शकता मनोविकास ही फाईल आहे त्याच्यामध्ये दहा आठ आठ मिनटाचे दहा सॉरी दहा मिनटाचे आठ व्हिडिओज आहेत हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या व्हॉलेंटियर्सनी आत्तापर्यंत कोविड काळाच्या आधी आणि आता परत आमचे कार्यक्रम चालू झालेत सतराशेच्या वर कार्यक्रम केलेत जेलपासून ते शरीर विक्रय करणाऱ्या व्यक्तींच्या वस्त्यांपर्यंत आता माझा मुद्दा तोच आहे की ह्या तऱ्हेचे कार्यक्रम आम्ही करणारे एकटेच का राहिलो हे माझं दुःख आहे त्यामुळं याच्यामध्ये मला समाधानाचा भाग जसा आहे तसा दुःखाचा भाग जास्त आहे की त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरं असं एकही एक प्रयोग आज नाही मॅन्युअल तयार असू ना ट्रेनिंगचं म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे कसं करायचं आहे हे असूनसुद्धा त्यामुळं आपण प्रत्येक वेळेला वर्किंग मॉडेल देणं ते रेप्लिकेबल तयार करणं आणि त्याच्यानंतर माणसं ते केव्हा उचलतील ह्याची वाट पाहणं त्यातल्या पहिल्या गोष्टी आम्ही करू शकतो तिसरी नाही करू शकत पहिल्या दोन गोष्टी करू शकतो त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये जनमानसापर्यंत पोहोचणं याच्या याच्यासाठी सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागतं आणि ते जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला तुम्ही आत्ताच जो मुद्दा मांडला की तुम्हाला व्यावसायिक लाभाच्या पलीकडे जाऊन काम केल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी करता येत नाही तुम्हाला एक ज्युनियर पार्टनर समवैद्याना मिळाला असं मीच तुम्हाला जाहीर करतो <laughs> इतरांना न विचारता कारण हल्ली बुलडोजरचा जमाना आहे <laughs> <laughs> बुलडोजर लोकप्रिय झाला आहे तेव्हा मी योगी नसलो तरी बुलडोज करून अमर कुठे <laughs> <laughs> अमर कुठे रे <laughs> हां आता ही तुझी जबाबदारी आहे अमर आणि अमरदीप तुझी बायको तुम्ही लीड घ्यायचा हे दोन ऑन्टरप्रेनर आहेत आनंदजींच्या चरणी पुढच्या आठवड्यात जायचं <laughs> <laughs> नाही कारण अजूनही मला आठवतं या धर्तीवरती मी म्हणते की तुम्ही जेव्हा पेशंट पाठवता तेव्हा पहिल्यांदा ते शॉक मध्ये असतात की आम्हाला मा, सरांनी फी तर परत केली पण <laughs> मानसोपचार तज्ज्ञांकडे का पाठवलं त्यामुळे निश्चलचा आणि माझा कॉमन अनुभव आहे की पहिली दहा ते पंधरा मिनिटं त्यांना सांग <laughs> सांगायला लागतं की तुम्ही वेडे नाही आहात इट्स ओके जे होत आहे ते आतमध्ये काहीतरी हालचाल झाली आहे काहीतरी बिघडलं आहे आणि ते आपल्याला बरं करता येईल सो आय थिंक ह्याच्यामध्ये काय मी एक सोपं उदाहरण नेहमी देतो तुम्हीसुद्धा वापरात हे लोकांना पटतं म्हणजे आमच्याकडे लोक येतात ना डोकं दुखतंय खूप आता विचार विचार खूप येत आहेत आणि डोकं आहे पण विचारांमुळे डोकं आहे हे कसं काय तर नाही मी त्यांना असं सांगतो की बाबा भांड्यामध्ये पाणी उकळते पाणी उकळताना भांडं गरम होतं तर विचारात मध्ये उकळतात डोकं बाहेरून करत होत आणि मग समजा त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे भांड्यावरती तो, <laughs> तो उकळताना दिसत नाही उतू जायला लागलं की कळतं <laughs> त्याला तीव्र विकार म्हणतात <laughs> काय असतं आपण जोपर्यंत लोकांना त्यांच्या भाषेत समजून सांगत नाही तोपर्यंत त्यांचं मतपरिवर्तन कसं होईल ना त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगून पुन्हा त्याला एक आ, ते सगळ्यांपर्यंत कसं पोचेल म्हणून मी म्हटलं की हे सांगतो म्हणजे ही उदाहरणं आम्ही जे काय बोलतो ते खरं म्हणजे अख्ख्या आमच्या वैद्यक संस्कृतीचा भाग आहे तो सगळ्यांनी सगळ्यांना सांगितला पाहिजे हां कारण त्याच्यामधूनच कम्युनिकेशन होत असतं आणि त्या कम्युनिकेशनवरच तो पेशंट तू म्हणालीस तसं आपल्या आपल्याकडे आप येत असतो जे आमी आमी एक अजून एक पटकन गंमत सगळ्यांना आणि वापरता येईल म्हणून सांगतो की आम्ही आपल्या आम्ही सायकेटरीमध्ये एखादं वर्तन असेल एखादा विचार असेल किंवा एखादी भावना असेल तर त्यासाठी काय वापरतो तर इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन आम्ही लोकांना काय सांगतो की तुला डिप्रेशन होत आहे ना किती तीव्रतेने होतं रे बाबा एकदा तू डिप्रेस झालास किती काय राहते ती भावना तुझी हां आणि किती वेळा होतं म्हणजे किती काळ राहतं त्याची इंटेन्सिटी काय असते ड्युरेशन काय असते आणि फ्रिक्वेन्सी काय असते बरोबर खूप वेळेला आपल्याकडे असे पेशंट येतात ज्यांना इंग्रजी कळत नाही की इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन मग तुम्ही मराठीत सांगता की कालावधी पुनरावृत्ती मग त्यांना अजूनच कळत नाही <laughs> 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 की का कालावधी पुनरावृत्ती आणि तीव्रता म्हणजे काय तर आमचा एक आमचा एक कार्यक्रम सध्या चालू आहे आम्ही खूप वेगवेगळे टेली सायकॅट्रीचे प्रोजेक्ट्स करतो आहे त्याच्यातलं एक आप, का आमचा प्रकल्प मेळघाटमध्ये चालू आहे तर तिकडे डॉक्टर आशिष सातव म्हणून आहे त्याच्यासोबत तर तिकडच्या आरोग्यसेवकांसोबत मी आत्ता पाच दिवस मेळघाटला होतो त्यांच्यासोबत काम करताना आम्ही हे डेव्हलप केलं की इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन कसं सांगायचं तर बघा किती सोपं आहे बघा की त्याच्यामध्ये ड्युरे किती वेळा किती तीव्रतेने आणि किती काळ टिकतं तर बार बार कितनी बार जोर जोर कितना जोर पल पल कितने पल चाल इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन हां आणि हे कोणाच्या लक्षात राहणार नाही सांगा सगळ्यांच्या लक्षात राहील मग तुम्ही मॉनिटर करा ना आता बार बार कितने बार जोर जोर कितना जोर पल पल कितने पल तुम्ही ह्याच्यामध्ये सगळ्याची इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी डोरेशन मोजू शकता की नाही मोजू शकता तर या गोष्टी डिजॉर्गनाईज करून आपल्याला लोकांच्या समोर मांडाव्या लागतात आणि तो सगळ्या प्रोफेशनल्सचा प्रॉब्लेम असतो सगळ्या हां म्हणजे वैद्यक क्षेत्रातले स्पेशालिटी कुठचीही घ्या तुम्ही सायकेट्री इन्क्लुडेड हां की त्यामुळं मग तुम्ही लोकांच्या जवळच पोचत नाही आ, हो 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 आणि त्यामुळे लोक घाबरतात लोक अजूनही म्हणतात ना आपल्याला तुम्ही मन ओळखू शकतात माइंड रीड करू शकता माइंड रीड करू शकता का हा तर ऐकू शकतो आम्ही फक्त ऐकतो आम्ही मनाला ऐकू शकतो सो मुद्दा आपला काय होता की या पद्धतीचा कम्युनिटीचा सहभाग एका बाजूने जे आपल्याला लोकांना सांगायचं आहे ते सोपं करून सांगणं या गोष्टी झाल्याशिवाय मानसिक आरोग्याची जरी फेल्ट नीड आता कोविडने आणली समाजामध्ये त्या फेल्ट नीडचा आपण जर वापर नीटपणे केला नाही तर अजूनच अजून दहा वर्षांनी हे सायकोट्रिस्ट काहीही उपयोगाचे नाहीत खरं असं समाज म्हणणार आणि माझी मा माझं माझी भूमिका अशी राहिली आहे की सायकेट्री इन इंडिया हॅज सो फार फेल टू मेक अ सोशल इम्पॅक्ट hmm. आणि म्हणून आमच्या ब्रांचचा सोशल इम्पॅक्ट न झाल्यामुळे विविध क्षेत्रातले आध्यात्मिक उद्योजक <laughs> 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 हे ज्या ज्या वेळेला अत्यंत उत्तम करिअर करतात मी आदरभावाने आदरभावाने बोलतो आहे तिरकसपणे अजिबात बोलत नाही आहे पण त्यामध्ये आम्ही विचार करायला पाहिजे की ते मेंटल हेल्थचा जसा विचार करतायत की विच इज कॉन्ग्रुअंट विथ द कल्चर तसं आम्ही नाही करू शकलो त्यामुळे मग आता कोविडमुळं आम्हाला ही संधी मिळाली की अरे तुम्ही आता तुमचा सोशल मार्क तयार करा आम्ही जर लवकरात लवकर आपण म्हणतोय त्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तर अजून पाच सात वर्षांनी लोकं म्हणणार ही काही कामाची नाहीत हां हां असं लोक म्हणणार त्यामुळे ही जी जाणीव आहे ही जाणीव होऊन त्याप्रमाणे मॉडेल्स तयार करणं हे आमच्यासमोरचं आजचं खूप महत्वाचं काम आहे ॲक्च्युली व्हेरी वेल पुड सर कारण म्हणजे आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवांमध्ये हे प्रसंग खूपदा आपल्यासमोर येतात की सर जसं म्हटले की अनेक विद्या क्षेत्रातले आध्यात्मिक लोकं त्यांचं प्रोफेशन खूप सक्सेसफुल होतं आणि असे सायकियाट्रीमध्ये इतके वारंवार अनुभव येतात की लोकं जातात काहीतरी उतारा बितारा करतात कुठल्या तरी मांत्रिकाकडे जातात पंचवीस पन्नास हजार खर्च करतात आणि मग शेवटी येतात मानसोपचार तज्ज्ञाकडे हताश होऊन लिटरली पैसा कधी संपलेला असतो कधी एनर्जी संपलेली असते कधी आशा संपुष्टात आलेली असते आणि मग दिसतं की अरे थोडक्याच उपायांनी तो पेशंट बरा होऊ शकतो आहे पण ते कळायला बराच दाखवतात तुम्ही स्वप्न भंग करता हो <laughs> तुमच्याकडे येतील <करे> <laughs> तु आता तू हे ट्रॅडिशनल हिलर्स बद्दल बोललीस आताच माझा अगदी मेळघाटचा गेल्या महिन्यातला अनुभव हो आहे म्हणून तो शेअर करतो सगळ्यांसोबत अगदी आय सी एम चा पण स्टडी आहे की ट्रॅडिशनल हिलर्सना तुम्ही कसं जोडून घ्यायचं यावर आणि त्याच्यामध्ये मेळघाटमध्ये त्यांनी तेच केलं आणि मी त्या सगळ्या ट्रॅडिशनल हिलर्सना आत्ता ताजं ताजं भेटून आलो तर त्याच्यामध्ये ते, ते लोक काय करतात त्यांना तुम्ही जर व्यवस्थित सेन्सिटाईज केलं ना तर त्यांच्यामधले जे सजेस्टेबिलिटीने बरे होणारे जे आजार असतात ते ते स्वतः डील करतात त्यांना व्यवस्थित सेन्सिटाईज करायला लागतं मात्र जे त्या आशिष तो आणि त्याच्या सहकार्याने केलं आहे आणि त्यांना ना रिफरल इन्फॉर्मेशन त्यांच्या भाषेत छान सांगायची आहे तर दे बिकम युअर बेस्ट रिफरल सोर्स हां दे हां दे बिकम आणि हा श्वाइटझरपासूनचा अनुभव आहे अल्बर्ट श्वाइटझरला सेम अनुभव आफ्रिकेमध्ये आला होता नॉर्मन कझिन्स नावाचे जे लेखक होते त्यांनी अॅनाटॉमी ऑफ एन इलनेस या पुस्तकामध्ये स्वाय श्वाइटझर वरती एक लेख लिहिला आहे तर ते जेव्हा श्वाइटझरकडे जातात त्यावेळेला श्वाइटझर त्यांना घेऊन ट्रॅडिशनल हिलर्सकडे जातो आणि तो त्यांना दाखवतो कझिन्सना की हे जे आहेत ना यांना त्यांना काय केलं आहे फक्त रिच्युअल केलं आहे तर हे सजेस्टेबल आहेत ते रिच्युअल झालं की चांगले होणार इतरांतने काय केलं आहे त्यांनी जडीपाला दिला आहे तर तो कसा आहे म्हणजे तुम्ही आणि मी जो सर्दीचा उपचार करतो तसा आहे की कॉमन कोल्ड विथ ट्रीटमेंट गेट्स बेटर इन वन वीक विदाउट ट्रीटमेंट इन सेवन डेज तर तर तसे तसे जे असतात त्यांना तो ते देतो कारण हे काय होणारच ते चार दिवसात बरं आणि मग तो काय करतो तिसरा गट जो असतो ना तो त्याला शांतपणे असा घेतो आणि श्वाईटझरकडे बोट दाखवतो आणि त्याला त्याच्या भाषेमध्ये सांगतो इकडं जा बरं का मोठा माणूस आहे हा तुला बरा करणार आहे मग तो, तो, तो येतो <laughs> श्वाईटझरकडे सो या सिस्टीमलाही श्वाइटझरचं एक मोठं व्यक्तिमत्व होतं हां ही त्याला वलय केवढं होतं म्हणजे त्याचा पण तो बरं एक तुम्ही लक्षात घ्या की ते वलय बाहेरच्या जगात होतं त्या हिलर्सबरोबर त्यानं बॉन्डिंग तयार केलं त्यानं कम्युनिकेशन केलं आणि त्यांना स्वतःकडे आणलं त्यांच्यासाठी श्वायटर हा फक्त एक परका होता hmm? आधी म्हणजे तो आला तेव्हा आणि पांढरा होता पांढरा परका होता ना तर त्यानं ते केलं म्हणजे hmm? अर्थ काय आहे त्याचा की वेरेवर व्हेनेवर यू आर डीलिंग विथ ट्रॅडिशनल बिलीफ्स hmm? आपण जो सर्वसाधारण आपला शहरी बुद्धिप्रामाण्यवाद वापरतो आणि ह्या ह्या सगळ्या अशा अशा वाईट गोष्टी आहेत ह्यांना असं केलं पाहिजे नाही त्या त्या वास्तवामध्ये काय आहे हे आपण शिकून घेतलं पाहिजे आणि त्या सगळ्या रिच्युअल्सचा जन्म कशातून झाला हो त्या मेळघाटमध्ये जर या आशिषचं एक आय सी यू हंड्रेड अँड फिफ्टी किलोमीटर रेडियसमध्ये आहे अशी जर गोष्ट असेल तर माणसं कोणाकडे जाणार म्हणजे हा आपण सगळा विचार जेव्हा एम्पॅथिकली करू तेव्हा आपण ट्रॅडिशनल मेडिसिनकडे बघू हा एक मुद्दा दुसरा मुद्दा की आपण म्हणालो की अध्यात्मामध्ये नेमकं काय आहे हे आपण वाचून त्याचा अर्थ आपण लावणं हे आपण केलं का हम्म म्हणजे फॉर एक्झाम्पल चांगलं उदाहरण घेतो आणि नॉन सायकेट्री उदाहरण घेतो ते आपले डॉक्टर थत्ते सरांसारखे सर्जन आहेत प्लास्टिक सर्जन आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचा एवढा सगळा अभ्यास केला बरोबर आहे आणि ते ज्ञानेश्वरीवरती आज बोलतात लिहितात सगळं करतात म्हणजे ते सर्जन आहेत पण त्यांनी हा सगळा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर ह्या पद्धतीनं आपण त्या परंपरेमधलं काय घ्यायचं हे आपण लोकांच्या समोर ठेवणं ही गोष्ट फार गरजेची राहते ह्या हे बिलीफ्स का निर्माण झाले लोक असे का वागतात आणि त्याला आपण एम्पॅथिकली कसं उत्तर देणार माझं सहयोग नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही जरूर वाचा ते अख्खं पुस्तक याच्यावरती आहे की आम्हाला सगळ्याच डॉक्टरना आणि खास करून मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सनं हे प्रश्न विचारले जातात उपास करू का जप करू का मंत्र करू का आणि आमच्याकडे उत्तर नसतं ह्याला उत्तर परंपरेतून कसं द्यायचं तर ह्या सगळ्यांची परंपरेमध्ये उत्तरं आहेत तर ती सगळी उत्तरं त्या पुस्तकामध्ये आहेत की प्रत्येक गोष्टीच्याकडे कसं पाहावं आणि त्याला त्याला समजेल असं उत्तर कसं द्यावं आणि तरीही ते शास्त्रीय कसं ठेवावं सो हा जो हा जो सगळा भाग आहे हा आपल्याला लक्षात घेणं कारण परंपरेशी तुम्ही जर जोडलं नाहीत तर तुमचा जो पाश्चात्य तोंडावळा आहे सायकॅट्रीचा सायकोलॉजीचा हा बदलणार नाही आणि तो स्वीकारला कसा जाईल हां तुम्ही परकेच राहाल त्यामुळे परके ज्यांनी कदाचित काही जणांनी पाहिलं असेल किंवा पाहिलं असेल तर पहा आपल्या आवाहन आय पी एच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझं वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास नावाची बावीस पार्टची सिरियल आहे जी जगभर खूप पाहिली जाते तर अर्ध्या अर्ध्या तासाचे बावीस भाग आहेत त्याच्यामध्ये वेदांत तत्त्वज्ञान न्यूरो सायन्सेस आणि कॉग्नेटिव सायकोलॉजी याच्यावरती ते बावीस इंटू बावीस भाग इंटू तीस मिनटं म्हणजे अकरा तासाचा ऐवज आहे त्याच विषयावरती माझं आता मनमैत्रीच्या देशात नावाचं मॅजेस्टिक प्रकाशनाचं पुस्तक आलं आहे त्याच्यामध्ये जे त्याच्यात आहे ते आणि अजून असं त्या पुस्तकामध्ये आहे सो ते वाचून मग आता माणसं विचार करतील किंवा प्रोफेशनल्सनी ते वाचावं कारण माझ्या त्या बावीस भागांना इंग्लिश सबटायटल्स पण आहेत म्हणून ते जगभर बघितले जात आहेत किंवा आता माझं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देऊन ठेवतो सोळा मेला बुद्ध विचार दैनंदिन जीवनात कसे वापरावे कारण बुद्ध जगात हुँ। <laughs> हुँ। हा जगातला पहिला कॉग्नेटिव्ह सायकोलॉजिस्ट पहिला बरं आणि त्याने काय म्हणतं त्याने ट्रायंगल मांडला वर्तन हा आज कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीचा ट्रायंगल बुद्धाने मांडलेला आहे पण आपण बुद्धांच्याकडून दैनंदिन जीवनात काय शिकावं तर त्याचं पु त्या पुस्तकाचं प्रकाशन सोळा मेला एस एम जोशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सहा वाजता एस एम जोशी सभागृहामध्ये आहे आणि त्याचा मी जेव्हा अभ्यास करत होतो बुद्धाचा म्हणजे वेदांताचा अभ्यास गेली अनेक वर्ष करतो आहे बुद्धाचे अनेक वर्ष करतो आहे तर मी त्याच्या त्याचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या नोंदी या काव्यस्वरूपात बाहेर यायला लागल्या मग मी त्या समाजमाध्यमांवरती टाकायला लागलो अशा एकशे एक कविता आहेत आणि त्याच्यावरचं निरूपण बुद्धा आहे बुद्धांसोबत क्षणोक्षणी असं त्या पुस्तकाचं नाव आहे तर आता ह्या तऱ्हेने आम्हाला पोचायला हवं आहे आम्हाला म्हणजे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सना की बुद्ध काय म्हणतो उपनिषद काय म्हणतात त्यांच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून ते टिकले आहेत मग त्याचं इंटरप्रिटेशन आपण आजच्या काळामध्ये मेंदू विज्ञान सायकोलॉजी हे कसं लावणार हे आपण अभ्यास करून सांगायला पाहिजे ना तसं जर आपण सांगितलं तर समोरच्या माणसाला कळेल की अरे ही माझी परंपरा आहे आणि या परंपरेमधून या या गोष्टी ज्या आहेत ना या आधुनिक मानसशास्त्रापर्यंत नेणाऱ्या मला आहेत म्हणूनच त्यामध्ये म्हणजे अध्यात्म आणि तुम्ही जो प्री फ्रॉन्टल न्युवोकॉरटिक्स मगाशी म्हणालात तर त्याचं आणि अध्यात्माचं काय नातं आहे वगैरे वगैरे हे सगळं त्या सिरीजमध्ये आणि त्या पुस्तकामध्ये आहे सो हे आम्ही सगळ्या लोकांनी करणं अपेक्षित आहे आणि त्याचा प्रसार करणं अपेक्षित आहे कारण नाहीतर जी परंपरा आहे ती शहाणपणाव्यतिरिक्त फक्त कर्मकांडांच्याच दृष्टीने जर लोकांपर्यंत पोचली आणि त्याच्यातलं शहाणपण नाही पोचलं तर आपल्याला त्याचा तोटा होणार आहे ना तर आमच्या परंपरेमधलं जे शहाणपण आहे मग ते उपनिषदातल्या ऋषींचं असू दे किंवा गौतम बुद्धाचं असू दे किंवा महायान परंपरेतलं असू दे किंवा तीर्थंकर महावीरांच्या जैन परंपरेतलं असू दे हे आमच्या भूमीमधले हे सगळे मोठं मोठं आमचा वारसा आहे तो त्या वारशाकडे तुम्ही पाहणार कसे आजच्या काळामध्ये त्याची सुसंगती तुम्ही कशी लावणार आणि ती तुम्ही आधुनिक विज्ञानाचा चष्मा लावलेला असतानाही ती सुसंगती तुम्हाला कशी लावता येईल हा या बदलत्या काळामध्ये खास करून पोस्ट पॅन्डेमिक काळामध्ये तुझा जो पहिला मुद्दा होता की पोस्ट पॅन्डेमिक काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची पुनर्मांडणी करायला लागते सा स्व सामा सामाजिक जे शास्त्राचे अभ्यासक आहेत हो। सोशल सायंटिस्ट ते आपल्याला काय सांगतात की एव्हरी इन पोस्ट पॅन्डेमिक सोसायटीज काय काय गोष्टी वाढल्या तर रिच्युअलिझम वाढला आणि आपण हे पाहतोय हा सगळीकडे हां कारण असुरक्षितता वाढली रिच्युअलिझम वाढला मग काय झालं रिव्हायव्हॅलिझम वाढला म्हणजे आणा हे आणा ते आणा आणि मग त्या त्याचा लढा तयार करा म्हणून तिसरा आर आय रायटिंग रायट्स म्हणजे मनामध्ये दंगल आणि मग ती जनामधली दंगल त्यामुळे तुम्ही जेव्हा रिच्युअलिझम रिव्हायव्हलिझम आणि रायटिंग हे तीन आर हे पोस्ट पॅन्डेमिक सोसायटीमध्ये दिसतात आणि त्याचा सामना जर सर्व सुबुद्ध नागरिकांना करायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी एकांगी एक विचारधारा ना आम्ही किती कमी स्थान देऊ आमच्या आमच्या मेंदूत समाज सोडा कारण समाज आपलाच बनलेला आहे <laughs> हे जर आपण केलं तर त्यांनी सांगितलंय चौथा आर त्याचं नाव रेझिलियन्स <laughs> हे तीन आर कमी झाले तर चौथा आर वाढतो समाज आणि संस्कृतीचा त्याचं नाव रेझिलियन्स हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा आज मानसिक आरोग्याच्या बाबतीतला महत्वाचा प्रश्न आहे मोठं चॅलेंज येत आहे आता ह्या रेझिलियन्सला आम्ही कसे वाढवणार मग आता म्हणजे आपण बोलतोच म्हणून पटकन सांगतो की त्या रेझिलियन्सला आमची परंपरा म्हणते तितिक्षा hmm. hmm. आणि आमचा तितिक्षा नावाचा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अनेक भावना आहेत आणि त्यामध्ये फक्त रेझिलियन्स नाही आहे तर त्या रेझिलियन्समधून केलेली साधना आणि विकास सुद्धा आहे आमच्या तितिक्षेमध्ये hmm. hmm. इतकी ती कॉन्सेप्ट uh, फुल आहे uh, मग ती आम्हाला एका बाजूला आमच्या परंपरेतली तितिक्षा दुसऱ्या बाजूला आमचा अल्बर्ट एलिस सांगतो e तसा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स तुमचा कसा वाढवायचा एलिस सांगतो की आपल्याला सगळ्या फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आपला जेव्हा कमी होतो तेव्हा वी गो फ्रॉम आय कॅन स्टँड इट टू आय कांट स्टँड इट तुम्हाला जेव्हा कुठलीही तीव्र भावना असते तेव्हा त्यातला ते कॉमन बिलीफ हा असतो की आय आय कांट स्टँड इट मग आय कांट स्टँड इटमध्ये व्यक्ती असते सिच्युएशन असते ॲट्रिब्यूट असतो मग आय कान स्टँड इट करून आय कॅन स्टँड कडे या म्हणजे हे आपल्याला एलिस सांगतोय मग तो एलिसला तितिक्षा काय सांगते त्याला कसं जोडायचं ही जोड मांडणी सगळ्याचा ताळमेळ ताळमेळ घडून आपल्याला समजेल या भाषेमध्ये बेसिकली ते आपल्याकडून मांडलं जाणं आपल्या समाजाला समजेल या भाषेमध्ये मा मांडलं जाणं हा सगळ्यात महत्वाची सगळ्यात मोठा मेंटल चॅलेंज तो आहे की रेझिलियन्स आमच्या समाजाचा आम्ही आज पोस्ट पॅन्डेमिकमध्ये कसा वाढवणार कारण विस्कळीतपणा येणं हे प्रत्येक नंतर जगात झालंय आणि त्या विस्कळीतपणाला अधिक विस्कळीतपणाकडे नेणारे जे संकुचित विचारधारा असतात कुठल्याही क्षेत्रातल्या तर त्या विचारधारा तिथं पुन्हा काम करायला लागतात ते कार्यरत असतात कारण त्या फक्त स्वतःचं माझी सत्ता म्हणा माझं लाभ म्हणा हे पाहत असतात तर तिथे आपल्याला खऱ्या अर्थानं विवेकनिष्ठ विचारांना मांडणं आणि म्हणून विचार विवेकनिष्ठ विचारांची मांडणी करत राहणं हे मानसिक आरोग्यासमोरचं खूप मोठं आव्हान आजच्या घडीला आहे ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक आपण असं म्हणूयात की काही कॉन्सेप्ट जे आपण सायकियाट्रीतले बोलतो आहे काही औषधोपचाराच्या पद्धती असतील काही काउन्सिलिंगच्या पद्धती असतील तुम्ही आत्ता रॉब अल्बर्ट एलिसचं रॅशनली मोटिव बिहेवियरल थेरपीबद्दल बोललात कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे ह्या सगळ्या इतक्या विविध प्रकारच्या ट्रीटमेंट पर्यायी उपचार पद्धती आपल्याकडे आहेत गोळ्या औषधं शॉक ट्रीटमेंट हे सोडून आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत पण तरी युजली जनमानसामध्ये एक आ, साधा सोप्पा आणि बऱ्याचदा घुटमळणारा प्रश्न असतो की हे सगळं ठीक आहे हे सगळं सायन्सबरोबर आहे कधी मधून आलेलं आपल्याला ज्या शिकवण्या असतात त्याबरोबर आहेत पण माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मला जर का माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल मला जर का ते सकारात्मक ठेवायचं असेल तर काहीतरी साधा सोप्पा छोटासा उपाय सांगा आणि ते आपण कसं सांगू शकू कारण काही म्हणजे ॲक्च्युली कॉमन मिडल मॅनला मिडल क्लास मॅनला रोज सकाळी उठा कामं करा ऑफिसला जा घरच्यांची काळजी घ्या हे खूप सेट रुटीन असतं त्याच्यामध्ये काही वेळेला त्या विचारांना पण वाव नसतो पण तरीही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अशी एक इच्छा असते की नाही मी त्यातल्या त्यात हेल्दी कसं राहू शकेन तर फिजिकल हेल्थबद्दल खूप बोललं जातं पण मानसिक हेल्थ सुधारण्यासाठी थोडीशी सकारात्मकता येण्यासाठी आपण साधे सोपे उपाय आपल्या लोकांना काय काय सांगू शकतो आता एकच सांगतो कारण तू तुझ्या बोलण्यात आला म्हणून सेट रुटीन कोणी तयार केलं <laughs> हा साधा प्रश्न विचारावा सेट रुटीन आकाशातून पडलं का नाही नाही म्हणून मी तुझा तुझा मुद्दा घेतो फक्त आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपण सेट रुटीन म्हणतो तो काही जणांच्या बाबतीत सेट रुटीन कंटाळवाणं असतं आणि काही जणांच्या बाबतीत हवा हवा असं वाटणारं वक्तशीरपणा का असतो कशाला काय म्हणायचं कशाला सेट रुटीन म्हणणार कशाला नियमितपणा म्हणणार म्हणजे नियमितपणाचं कौतुक करायचं वक्तशीरपणाचं कौतुक करायचं आणि मग म्हणायचं सेट रुटीनचा कंटाळा गडबड काय आहे <laughs> बघा लक्षात घ्या गडबड आहे आणि ती गडबड अशी आहे की ती गडबड तयार करणार कारण हा पुन्हा एक मूलभूत आपल्या प्रॉब्लेमचा yes. भाग आहे म्हणून सांगतो ती गडबड अशी आहे तुम्ही करत तेच असता त्याच्यामधला ते रिदम गेला hmm. की ते कंटाळवाण रुटीन होतं त्याच्यामधला रिदम आला की तो वक्तशीरपणा नियमितपणा होतो मग काय रिदम निर्माण करा मग तुम्ही म्हणाल तो काय असतो बाबा ते तर आम्ही काय तबला वगैरे वाजवत नाही <laughs> तर आम्ही आम्ही रिदम कसा करू तर रिदम शोधा मग तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी रिदम आहे मग भाकरी थापताना रिदम आहे भाकरी अशी अशी करताना रिदम आहे त्याच्यावरती काय तूप लावायचं असेल तेल लावायचं असेल तिकडे रिदम आहे रिदम कुठं नाही आहे रिदम श्वासात आहे रिदम पल्समध्ये आहे रिदम कुठे नाही आहे मग ज्या वेळेला रिदमकडे तुम्ही पाहाल सोप्या सोप्या ठिकाणी बघा म्हणजे नर्तक वगैरे ठीक आहे ते तेथे सगळे मोठे कलाकार तर आहेतच पण साध्या ठिकाणी रिदम बघा ना रुमाली रोटी करतोय जाल आता रिसेप्शनला लग्नाला वगैरे आता बऱ्याच काळानंतर तर रुमाली रोटी किती छान उडवतो बघा हां कसा रिदममध्ये झेलतो ते बघा बूट पॉलिशवाला कसा छान करतो बघा उसाचा रसवाला रिदम कसा करतो बघा सोप्प पुरुष मंडळी सगळी आणि ज्यांच्या डोक्यावर के केस आहेत अजून अशी <laughs> ज्या वेळेला कटिंग करायला जाल <laughs> त्यावेळेला नी नीटपणे ऑब्झर्व करा की एका बाजूला किटकिट 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 करणारी कात्री आणि कंगवा याची जितकी किटकिट होते तितक्या प्रमाणात कधीतरी केस खाली पडताना पाहिलेत <laughs> <laughs> का मग तुमच्या लक्षात येईल की एवढी किटकिट मध्येच टकटक का आहे कारण तो न्हाव्याचा रिदम आहे मग रिदम कुठे नाही असं तुम्ही बघाल तुम्हाला ठिकाण सापडणार नाही आणि तुमच्या जीवनातलं रुटीन जाईल मग ते रुटीन नाही राहणार हां ते रुटीन राहणारच नाही रिदम सापडला की रुटीन राहत नाही म्हणजे रिदम, च... रिदम बदलत राहतो हो ना हां आणि रिदम बदलत राहतो हो। मग तो जो रिदम बदलत राहतो हो। त्याच्यामध्ये मी काय म्हणतो की कधी माझा ठाय गत असेल कधी द्रुतलय असेल पण त्याच्यामध्ये रिदम आहे म्हणून सगळ्या ध्यानधारणेची सुरुवात ही श्वासापासून होते hmm. कारण बेसिक इटर्नल राईट प्राइमरी, रिदम कुठला आहे श्वास आणि आमची मंडळी ना किती वेळा वरती इतकी लटकतात <laughs> 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 किती वेळा <laughs> त्याच्यावरती आपण सगळे लटकतो हो जप आहे ना रिदमसाठी आहे जगातल्या सगळ्या उपासना धर्मांच्यामध्ये जपमाळ काय ती जपमाळ ना एकशे आठ वेळासाठी नाही आहे प्लीज <laughs> म्हणजे एवढ्या के वेळा केल्यावरती तिथे कुठेतरी मला हा एक छान रिझॉर्टमध्ये मध्ये <laughs> स्वर्ग सुखा स्वर्ग सुखाचा आनंद तो सुद्धा चार नाईट नंतर पाच दोन नाईट फ्री असं <laughs> नाही मिळणार आहे मग ते रिदम आहे त्या रिदममध्ये तुम्ही जे म्हणत असाल तुमचा जो मंत्र असेल किंवा जो काय ओम नम शिवाय जो काय तुमचा जप असेल तो एका बाजूने आहे दुसऱ्या बाजूने ही हालचाल आहे ह्या हालचालीतून जो रिदम तयार होतो तो मस्क्युलर रिदम आहे इथून जो तयार होतो तो कॉग्नेटिव्ह रिदम आहे ह्या दोन्ही गोष्टी जुळून येणं म्हणजे जप असतो ह्या सगळ्या आपल्या परंपरेतल्या इतक्या साध्या गोष्टी आहेत रिदमच्या राईट तो रिदम सो शोधला तर रुटीन राह मिळ राहणारच नाही खरं जसं डॉक्टर श्रीराम लागूंनी नटसम्राट ते जेव्हा करायचे तर त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये तो जो सगळा गेटअप होता तो खूप त्रासदायक होता तर आजच्या काळामध्ये मेकअप खूप सुलभ झाला तर त्यांच्या काळामध्ये आधी एक तासभर त्यांना मेकअपला जायला लागायचं मग तीन अंकी नाटक होतं मोठं नाटक होतं त्याच्यात त्यांचं सेंट्रल रोल होता नंतर अर्धा एक तास उतरवायला लागायचं मेकअप त्यांच्यासाठी सहा तासाचं नाटक असायचं ते त्यांना विचारलं की तुम्हाला कंटाळा नाही का आला तीनशे प्रयोग झाले नटसम्राटचे तर ते म्हणाले नाही ना कारण प्रत्येक वेळेचा गणपतराव बिलवलकर वेगळा असतो तो, तो अनुभव वेगळा असतो त्यावेळेचा मी वेगळा असतो त्यावेळेचे प्रेक्षक वेगळे असतात काय तेच असतं ते सांगा म्हणाले विचार केला तर आपल्याला पटेल की त्याच्यामध्ये त्यांनी ही जो हा जो विचार आहे हा नटाने वापरला आणि नट वापरतात हा म्हणूनच आपल्याला बघा विचार करा आपण खूप वेळेला यशस्वी नाटकाचे असे दोनशे तीनशे चारशे प्रयोग बघतो आणि आपण म्हणतो अरे वा की अरे वा हा काय काम करतो असं वाटत नाही दोनशे वा प्रयोग आहे मग त्यावेळेला हे नट सगळे काय करत असतात तर ते प्रत्येक वेळेला तो अनुभव नव्याने घेत असतात आणि त्याला नटांच्या टिपिकल भाषेमध्ये जागा सापडणे म्हणतात आणि मग नट आपल्याला येऊन सांगतो की ऐंशीव्या प्रयोगामध्ये ती जागा सापडली कारण तो शोधत असतो आणि ती जागा सापडणं म्हणजेच त्या नटाचं ध्यान असतं त्या नटाचं मेडिटेशन ते असतं सो म्हणजेच काय बघ रिदम सापडला की मेडिटेशन सापडतं <laughs> म आणि म्हणून मेडिटेशनमध्ये आपण सगळेजणं सगळेजणं सगळ्यांना सांगतात ना तू म्हणतेस तसं की की ध्यान ध्यानधारणा करा माझ्या या मनमैत्रीच्या देशात पुस्तकामध्ये जपावरती पूर्ण चॅप्टर आहे ध्यानावरती पूर्ण चॅप्टर आहे आणि ह्या सगळ्यामध्ये थेट उपनिषदांपासून संतांपर्यंत काय सांगितलं आहे आणि आपला विचार म्हणजे शास्त्राचा विचार काय सांगतो हे सगळं चॅप्टर बाय चॅप्टर आहे सो ध्यान करत असताना आपण सगळेजणं काय करतो की ध्यानपद्धती कोणती घ्यावू ह्याच्यावरती माणसं खूप चर्चा करतात आम्ही योगाभ्यास करू का आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगला जाऊ का आम्ही विपशनेला जाऊ हां की अजून फार सारे सिद्ध समाधी योग अमुग ढमुगढमुक आहेत हां आ, हे शिकू का ते शिकू खूप चर्चा करतात लोक हां सगळ्यांचे अनुभव वगैरे ऐकून घेतात घ्यावेत हां म्हणजे आपण कन्झ्युमरिस्टिक सोसायटीत आहोत तेव्हा आपण चार जणांना विचारणार कुठ काही गोष्ट घेताना मग लोक काय करतात की ध्यानपद्धती कोणती मग त्यांचा फोकस जातो ध्यान कृतीवरती बघा हे जावं म्हणजे याच्या मी विरोधात नाही आहे माझं म्हणणं आहे की ध्यानपद्धती आणि ध्यानकृती चांगली शिकावी पण त्यात अडकून राहू नये अडकून राहिलं तर त्याचं रिच्युअल होतं आणि मग रिच्युअल झालं की काय होतं की तुम्ही ध्यान स्थितीमध्ये जातच नाही म्हणजे <laughs> खूप सारी मंडळी असतात हां की जी ध्यान लावून बसलेली असतं नंतरच्या मिनिटाला भडकतात इतकी की तो ध्यानातच राहिला असता तर बरा असं वाटायला लागतं <laughs> आजूबाजूच्या <बस चलो> लोकांना <laughs> <laughs> त्याचं कारण असं असतं की त्या ध्यानस्थितीचं रूपांतर ध्यानवृत्तीत होत नाही म्हणून सगळं ध्यान कशासाठी पद्धती कृती स्थिती आणि वृत्ती आणि जिथं तुम्हाला रिदम मिळतो तिथे तुमची ध्यानवृत्ती उत्पन्न होते आणि म्हणून रिदम महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला ध्यानवृत्तीकडे नेऊ शकतो हे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणलं तर मग आपल्याला लक्षात येईल की फक्त अमुक एका आसनामध्ये बसूनच ध्यान होते असे नाही तर तो क्षणोक्षणीचं ध्यान हे माइंडफुलनेस बुद्ध आपल्याला तेच सांगतात की त्यावेळेला तुम्ही त्या त्या क्षणोक्षणाला ध्यानवृत्तीमध्ये राहणं त्यालाच बुद्ध माइंडफुलनेस असं म्हणतात मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आज सगळ्या लोकांना म्हणजे आज आपण या समाजाबरोबर सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलतोय त्याच्यामध्ये ना आपल्याला त्यांना हे सांगणं खूप महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीतलं काय घ्या ते कसं घ्या तर नाहीतर मग मंडळी काय करणार नाहीतर मग नाही सगळी मंडळी त्या कृतीमध्ये आणि त्या पद्धतीमध्ये सग त्याच्यात अडकून राहणार मग आपण स्थिती आणि वृत्तीकडे आपण जाणारच नाही त्यामुळे हे आपल्याला सांगणं सगळ्यांना हे मेंटल हेल्थच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर त्यामुळे मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुझ्या रुटीनपासून सुरुवात करू पण सर जे म्हणत आहेत ते एकदम योग्य आहे नाहीतर लोक म्हणतात मग चालायला जाऊ तर किती चालायला जाऊ मग मी तीस मिनटं चालू एक तास चालू नाहीतर जेवायला लागलो तर काय जेऊ काय नको खायला काय खायला पाहिजे म्हणजे ॲक्च्युअल जी सर जे म्हणत आहेत ते रिधमबद्दल किंवा बिंग माइंडफुल हे जास्त महत्त्वाचं आहे राधद्यान काय नक्की कुठली पद्धत तुम्ही वापरता मी फक्त एक उदाहरण देतो सर मी आणि कल्पना आम्ही रनिंग करायचो तर आधी आम्ही आम्ही दोघं कायम एकत्रच रनिंग करायचो आम्ही एकवीस किलोमीटर पळायचं असं ठरवलं होतं आणि ते सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला आवडायचं रनिंग आणि मी करायचो आणि कल्पनाला त्रास व्हायचा माझ्या पेसनी करायचं मग काही दिवसांनी आम्ही दोघांनी बघितलं की ते रिदममध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट केलं म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट जसं मार्चिंग करताना लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतात तसं तुम्ही रि पळताना पण बरोबर तुम्ही एक स्पेसिफिक र... रिदममध्ये आले की ते आमचं दोघांचं बरोबर जमायचं ते वन फोर थ्री म्हणजे वन फॉर्टी थ्री स्टेप्स पर मिनिट असं मी रिदम बघितलं आता सुदैवाने ते वन फॉर्टी थ्रीचं काही वेगळा अर्थही होतो आय लव्ह यूचं बघितलं तर वन फोर थ्री पण होता wow, wow, wow. त्याच्यावरती एक पिक्चर पण आलाय वन फोर्टी oh. थ्री पण आम्ही आम्ही बघितलं की त्या स्पीडला आम्ही दोघंही पळालो तर मलाही त्रास म्हणजे मलाही ते योग्य स्पीड होता तिलाही योग्य स्पीड होता आणि इट ऑलमोस्ट लाइक इट प्लेड इन आर माइंड व्हेरी गुड तो रिदम अँड यू हॅव टू फाइंड युअर ओन रिदम आणि यू टू तुझे त्याच्यामध्ये एक दुसरी छान गोष्ट आहे असं आहे की वेन यू ट्राय टू मॅच युअर रिदम विथ द अदर पर्सन्स रिदम युअर एनर्जी बिकम्स एनर्जी आणि म्हणून हे करावं म्हणजे आता तुम्हाला एक साधी माझा साधा अनुभव सांगतो मग अशी तू त्या संस्थेचा उल्लेख केला नाहीस की मला वाटतं करावा की शहाऐंशी साली आपल्या पुण्यामध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आमचं सुरू झालं ज्याचं मी आत्ता अध्यक्ष आहे तर आमच्या मुक्तांगणमध्ये आमचं सहचरी किचन आहे तर सहचरी किचनमध्ये आमच्या अल्कोहोलिक्सच्या पत्नी ज्या आहेत त्या चपात्या करत असतात oh. तर मला तो इतका सिनर्जिस्टिक मेडिटेशन वाटतं ते अशा सगळ्या एक लाईन चार जणींची लाईन असते ती हे करत असते पोळ्या पुढचे चार जणं लाटत असतात त्याच्या पुढच्या चार भाजत असतात आणि त्याच्या पुढच्या चार असतात त्या त्याला तुपबीप लावून घडीबिडी करून टका करून टाकत असं मस्त काम चालताना सिनर्जी <laughs> की मा, so, त्या जणी माझ्या मते मी असं मी बघत बसतो बघताना मा मलाही तल्ली आहे ते बघताना काही न करताना हा हे मेडिटेशन आहे सो ऑल सिनर्जी इज मेडिटेटिव्ह सगळ्या क्षेत्रातली आणि म्हणून त्या आमच्या ज्या सहचेरी आहेत ना त्या सगळ्या सहचरींचा तो मेडिटेशनचा भाग आहे इतक्या सुंदर आणि आमच्या मुक्तांगणमध्ये आम्ही जवळजवळ पंधराशे वगैरे चपात्या रोज <coughs> करायला लागतात तर त्या पंधराशे चपात्या ह्या रिदम मध्ये करतात आणि रिदमचा फायदा काय काम होतं पण थकवा कमी येतो कारण त्याच्यामध्ये तुमचं बॉडी माइंड मेडिसिन तो वारीमध्ये गेल्यासारखं नाही समाधी हे uh, जे तुम्ही शब्द म्हटलात कदाचित माझ्या पिढीतल्या काही लोकांना ते समजतं पण त्याला थोडंसं वेगळं सायंटिफिक ना फ्लो एक्सपिरियन्स मध्ये वाचलं होतं त्याच्यामध्ये हो। की ती मेडिटेटिव्ह स्टेट जी आहे ती बऱ्याचशा गोष्टींमधून येते आणि मला वाटतं ज्या लोकांना सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये आणायची थोडंसं पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ आणायचं आहे त्यांनी तो फ्लो एक्सपिरियन्स ती समाधी अवस्था बघणं हे जास्त गरजेचं आहे कुठल्या कृतीनी ती अवस्था येते ते, ते, ते फार महत्वाचं नाही आहे मध्ये मेडिटेटिव्ह स्टेट बरोबर शेवटी साधी गोष्ट तू आता नवीन शब्द वापरलास म्हणून मी तो घेतो समाधी तर समाधी या शब्दाच्या मागे काय बघा समाधान ही भावना आहे आणि ते समाधान कशातून आले समध्यानातून जे येतं ते समाधान आणि त्या समाधानाची अवस्था तिला समाधी म्हणतात हे इतकं सोपं आहे आपल्याला लगेच समाधी म्हटलं की फायनल आणि नाही ती समाधी अवस्था जी आहे ती क्षणोक्षणी बदलू शकते म्हणजे पेशंट पाहतानाही तुम्ही ती अवस्था असू शकते जेवतानाही असू शकते आणि सर्जन एवढे छान आपल्या ज्येष्ठ सर्जन आपल्या शेजारी बसले आहेत सर्जनचं प्रत्येक ऑपरेशन हे ध्यानच असतं ते समाधीच असते कारण त्यावेळेला तो सर्जन खास करून म्हणजे प्रत्येक सर्जरीच ग्रेट असते पण जेव्हा मेंदूसारख्या जो अतिशय मौल्यवान नाजूक असा अवयव आहे तेव्हा आपटेसर जेव्हा सर्जरी करतात तर त्यावेळेला एका बाजूला तो ट्युमर आहे बाबा तो कसा काढायचा आहे एकाग्र असतात एका बाजूला पण दुसऱ्या बदलांना इथे ब्लड इथं काय होतं आहे ह्या एरियामध्ये झालं तर काय होईल त्याच वेळेला त्याचा तो ऑक्सिजन परफ्युजन किती आहे त्याचं बी पी किती आहे पुढचं इन्स्ट्रुमेंट काय लागणार आहे बघा म्हणजे ते सम ध्यान असतं अनेक गोष्टींच्यावरती आणि तरीही त्या ध्यानाला एक अग्र असतं फोकस असतो म्हणजे एकाच वेळेला माणूस एकाग्र आणि अनेकाग्र असू शकतो त्यामुळे तो पण ते एकाग्र अनेकाग्र त्या आपटेसरांचं इतकं छान चाललं असतं आणि लक्षात घ्या त्यांचं उदाहरण ते बसलेत म्हणून देत नाही न्यूरो सर्जरी या खूप वेळच म्हणजे वन ऑफ द मोस्ट वेळ घेणाऱ्या त्या सर्जरीत विच मीन्स की त्यांना ते ध्यानं सुद्धा ना किती काळ ठेवावं लागतं आणि ते म्हणून त्यांना दुसरं ध्यानाची गरज नाही आहे <laughs> 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 कारण इट्स सो डिफिकल्ट की ते सहा तास सात तास आठ तास नऊ तास त्यांच्या सर्जरीत चालतात बरोबर ते करत असताना ती एकाग्रता अनेकाग्रता त्या त्या दोघांच्याकडे समध्यानं देणं याला विनोबांनी वापरलेला शब्द आहे विनोबा त्याला समग्रता असं फार सुंदर नाव देतात त्या अवस्थेला समग्रता म्हणजे जिथे ना तुम्ही एकाग्रता अनेकाग्रता आणि अने ह्यांच्यामध्ये लय रिदम निर्माण होते म्हणून समग्रता आहे म्हणजे विनोबांचं असं म्हणणं की कॉन्सन्ट्रेशन ह्या शब्दामध्ये ना ती प्रक्रिया येतच नाही hmm. कारण कॉन्सन्ट्रेशन तुम्ही आणि आम्हीसुद्धा कॉन्सन्ट्रेशन ह्या शब्दामध्ये ना फक्त एकाग्रता वापरतो आणि आजकाल आपण मल्टीफोकस मल्टीटास्किंग हे अनेकाग्रतेसाठी वापरतो तर विनोबांचं एक छान इक्वेशन आहे की एकाग्रता अनेकाग्रता याच्यामध्ये ॲड करायची समरसता म्हणजे इन्व्हॉल्वमेंट तसं झाल्यावरती जी स्टेट निर्माण होते तिला समग्रता असं म्हणतात थँक्यू सर एक कॉमन मॅनसारखा मी प्रश्न विचारणार आहे सर तुम्हाला की आत्ता सर म्हटले तसं तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप तास ऑपरेशन करायला लागतं किंवा अनेक पेशंट्स तुम्ही बघता अनेक लोकांची विविध तक्रारी तुम्ही ऐकत असता पण कुठेतरी मानसोपचार तज्ज्ञ असू देत किंवा कुठलेही बिझी डॉक्टर असू देत पेशंट्स काही वेळेला मलाही हा प्रश्न विचारतात पेशंट झाल्यावरती तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी कशी ठेवता तर मी तुम्हाला तिघांनाही हा प्रश्न विचारते की तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी तुमची सकारात्मकता कशी शाबूत ठेवता होता। सर्जन होताना चांगले शिक्षक नेहमी शिकवतात की सर्जरीमुळे रुग्ण चांगला होतं हे तुमच्या डोक्यात कधी जाऊन देऊ नका यू आर ट्रीटिंग अ ह्युमन बिईंग हू हॅपन्स टू हॅव अ डिझीज हू हॅपन्स टू बी इन युअर हँड्स फॉर द मुवमेंट तर हा जर विनय ठेवलात तर तुम्हाला निगेटिव्हिटी तर कधीच येत नाही पण तुमच्या इगोला अजिबात खतपाणी मिळत नाही आणि hmm. ते मिळाल्यानंतर तुम्ही विषयाला समग्र होता ही खरी गोष्ट आहे एक, एक uh, मी अगदी नवीन होतो म्हणजे ऑपरेशन करायला लागलो होतो आणि मी एक uh, थोडंसं आपण तिघे डॉक्टर इंट्रा थर्ड व्हेंटिकलेटर ट्रेनिंग म्हणजे अतिशय अवघड ठिकाणी अतिशय किसकट ट्युमर असतो आणि तो फार काढायचा नसतो म्हणजे मास दाखवायचा नसतो पण तरुण सर्जन वाटणं शेवटपर्यंत मी काढीनच वगैरे तर माझ्या शिक्षकाने मला थांबवलं होतं ते म्हणले तू काय ऑपरेट करतोयस तर मला कळलं की काहीतरी गोची झाली आहे तर ते म्हणले अरे मला अजून आठवतं अरुण रॉय नावाचा पेशंट होता ही हॅपन्स टू बी अ ह्युमन बीईंग वॉट यू आर डुईंग इज यू आर ऑपरेटिंग अ ट्युमर विच इज रॉंग युअर ऑपरेटिंग अ ह्युमन बीइंग हू हॅपन्स टू हॅव अ ट्युमर युअर समग्रता शुड बी टोवर्ड्स मेंटेनिंग दॅट ह्युमन बीइंग ह्युमननेस अँड हिज नॉर्मल सी डोंट गो आफ्टर द ट्युमर ॲज इफ द इज अ कॉम्पिटिशन बिटवीन यू अँड द ट्युमर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे एक होतं तो तो एक काय म्हणायचं अहमपणा आणि तरुणपणा जास्त येतो तर निगेटिव पॉझिटिव्हिटी राखणे अगदी सोपं आहे जर तुम्ही त्या विषयाशी म्हणा आणि त्या माणसाशी समग्र झाला म्हणलं काउन्सिलिंग का लोक करत नाहीत कारण त्यांचा त्यांचं लक्ष आणि लक्ष हे त्या व्यक्तीकडे एक व्यक्ती म्हणून नसलं तर मी वेळ घालवणार नाही ना ते असलं तर मी काउन्सिलिंग भरपूर करीन मला वाटतं त्याआधी गणित सगळ्याच विषयात सोपं तुमच्या काय किंवा आमच्या काय मीच थोडं सोपं बोलतो मला आवडतं काम करायला I <laughs> <laughs> मजा येते आणि हां का मी काम असं वेगम नाही धरत म्हणजे आय डोंट थिंक दॅट इज अ डिफरंट पार्ट ऑफ माय लाईफ आय थिंक रोजचं जे आहे आयुष्य जगतोय त्याच्यातलं हे हां आणि त्याच्याऐवजी दुसरं काही करायचं तर मी रेग्युलरली थोडं एक्सरसाइज मित्रांमध्ये भेटणं काही माझ्याकडून काही कॉन्ट्रीब्युशन करता येईल इतर लोकांसाठी ते मी बघतो त्याच्याकडे लक्ष देतो आणि मी काही करायचं असेल तर स्वतःला प्रश्न विचारतो की मी हे का करतोय आय थिंक ते मी कायम करतो नाहीतर बिकॉज नाहीतर काही गोष्ट आपण नुसतं करायचं म्हणून करतो त्याला कारण नसलं की मग तो ताण वाढत राहतो तर म्हणून मी प्रश्न विचारतो स्वतःला की हे करायचं तर कशासाठी करायचं आहे आणि खरं उत्तर देतो स्वतःला तरी याच्यामध्ये काय ना की जसं सर म्हणाले की आपण ह्युमन बीईंगला मदत करणारे एक ह्युमन बीइंग आहोत हे लक्षात ठेवणं आपण जर ह्युमन बिईंगला मदत करणारं मी सुपरह्युमन बिईंग आहे असं जर म्हटलं तर मग ते म्हणतात तसा तो भाग आपला येईल हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की जर आपण ह्युमन बिईंग आहोत ना तर आपण प्रत्येक वेळेला भयंकर आयडियल पॉझिटिव्ह मूडमध्ये नसू शकतो हे मान्य करणं कारण आपण माणूस आहोत पहिल्यांदा आणि आपला मूड जाऊ शकतो तर हे मान्य करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे म्हणजे आपल्याला आपल्याला सगळ्यांना सांगतात की नाही खास करून आपल्या सायकॅट्रीतल्या सगळ्यांना की अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स ऑफ युअर पेशंट वगैरे हां हे छान असतं ऐकायलाही चांगलं असतं <laughs> हां वापरायलाही चांगलं असतं पण अगदी प्रामाणिकपणे की तुमचे आणि माझे आवडते आणि नावडते पेशंट असतात का नाही असतात कारण आपण माणूस आहोत बरोबर म्हणजे एखाद्या पेशंटचा केस पेपर आला कार्ड आलं तर आपल्याला वाटतं अरे वा त्याचा फॉलोअप आहे बघूया आज कसं आहे आणि एखादं चालू तुच्छा आलं आहे तर आज हाय का <laughs> <laughs> आता गेली पुढचे वीस मिनटं हे आपलं होतं ना होऊ दे त्याच्याकडे पाहूया अस्वीकाराचा पहिल्यांदा स्वीकार करायला शिकावं <laughs> कारण माणसाला आपण पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा सांगणं सांगणंच उपाय पण आपण निगेटिव्ह राहू शकतो आपलं आपले मनातले प्रेज्युडायसेस त्या त्या व्यक्तीच्या बाबतीतले पूर्वग्रह नाही का आमचा जो आमचा आता जो वाईट पेशंट ज्याला मी म्हणतो त्याला मी व्हाईट पेशंट का म्हणतो हा सारखा गुगलवरती जातो साईड इफेक्ट बघतो आणि मला येऊन पिडतो मग तो दृष्टीनं काय तू ज्ञान पाजळवतोय आहेस डॉक्टर कोण आहे वगैरे असं माझा ॲग्रेसिव्हनेस असं आतमध्ये यायला लागतो मग आपण त्याला जर आपण विचार केला मग की हो आता आपण निगेटिव्ह चाललोत बरं का बरं निगेटिव्ह चाललोत कारण आपला पूर्वग्रह प्रेज्युडाईस आडवा येतो आहे आत्ता मग आता आपलं ध्येय काय आहे तर तो प्रेज्युडाईस उपचारांमध्ये आडवा नाही येऊ देणं प्रायमरी त्यावेळेचं तात्कालिक आपलं ध्येय उद्दिष्ट घ्यायला हरकत नाही मग आपण त्याला जर उपचारांमध्ये ते तो प्रेज्युडाईस माझा यायला नको आहे तर मग मी काय बरं बोलायचं हां मग मी त्याला सांगतो की तू जे काही संशोधन केलं आहेस त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात येते की एक तुला तुझ्या आरोग्याची काळजी आहे hmm. हां कारण मग नंतर मला त्या काळजीवरती खूप बोलता येतं ना <laughs> 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 की ही आरोग्याची काळजी तू इतर अनेक गोष्टींच्यामध्ये कशी वापरू शकतोस <laughs> हां कारण गुगलमधून शोधण्यासाठी जी एनर्जी वापरली ती इतर अनेक ठिकाणी वापरता येते म्हणून मी पहिल्यांदा म्हणतो की तुझ्या आरोग्याची काळजी आहे दुसरं म्हटलं असं की तू त्याच्यासाठी अभ्यास केलास म्हणजे इट इज युअर प्रायोरिटी ऑल्सो वा 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 फक्त काळजी नाही आहे तर अग्रगामी काळजी आहे मग आता हे लक्षात घेऊन तू आता काय काय गोळा केलेस त्याच्याकडे के आपण बोलूया असं बरं आता माझ्या आतमध्ये असतो बरं का म्हणजे चालू असतो माझं असं काही बंधन असतं की हा ना असं चालू असतं मागे त्याच्याकडेही बघत राहायचं हो हे hmm. आत्ता माझ्या मनामध्ये चालू आहे मग त्याला सांगताना मग सांगायचं की बाबा ही जी सगळी माहिती आहे ना ती जनरल माहिती असते आणि ती जी जनरल माहिती असते ती कशी असते ती पाककृतीसारखी असते hmm. आणि पाककृतीचं पुस्तक आणि प्रत्यक्ष चपाती तयार करणं हे वेगळं असतं की नाही रोटी चपातीची पाककृती खूप सांगितल्या आहेत मग तसं असतं तर जगातल्या सगळ्या रोट्या एक प्रकारच्या नसत्या का झाल्या त्या होतात का नाही होत मग घराघरातली रोटी वेगळी वेगळी असते रोटी करायची पाककृती एक असते असं मग मी त्याला जनरल इन्फॉर्मेशन कस्टमाइज इन्फॉर्मेशन इंडिव्हिज्युअल इन्फर्मेशन, इन्फर्मेशन, इन्फर्मेशन। <laughs> असं करत छानपैकी नेतो पर्सनलाइज्ड इन्फॉर्मेशन असं करत नेतो मग हळूहळू ना तो पण निवळतो तसा मी पण निवळतो हे लक्षात घ्या निवळण्याचा प्रवास हा दुपदरी असतो हे लक्षात ठेवायचं डॉक्टरला आणि त्यामुळं मी जर माझ्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे असं जर मानत असेल तर इलनेस एक्सपिरियन्स या क्षेत्रामधला माझा पेशंट हा एक्सपर्ट आहे हे मानायला पाहिजे <स्था> त्यामुळे ट्रीटमेंट थेरपी ह्या त्याव ह्याच्या बाबतीत जर मला काही एक्सपर्टाईज असेल तर इल्लेस एक्सपिरियन्स कोणाचा आहे त्याचा आहे त्याच्यामधला तो एक्सपर्ट आहे त्याच्या एक्सपर्टाईजचा मान राखणं ही गोष्ट डॉक्टर म्हणून मला खूप महत्वाची वाटते सर वंडरफुल आय थिंक ते आणि ह्याच्याबरोबर जोडून सर आय थिंक तुम्ही जे म्हटलं त्याच्यात लर्निंग खूप आहे म्हणजे कॉन्स्टंट लर्निंग आहे ना आणि कॉन्स्टंटली यू आर ॲक्च्युली अपग्रेडिंग युअर सेल्फ अँड डेव्हलपिंग युअर सेल्फ कॅन लर्न ओनली इफ यू कन्सिडर युअरसेल्फ इक्वल टू द पर्सन सिटिंग इन फ्रंट ऑफ म्हणून म्हटलं की तुम्हाला तुमच्या आहममध्ये तुमचं काम जर जात नसलं तर नेहमीच पॉझिटिव्ह राहता शिकत राहता तुम्ही ॲब्सुल्युटली फॅसिनेटिंग वर्ल्ड आहे हे सर तुम्हाला सगळ्यांना आमच्या चर्चेतून किती कळलं किती नाही मला माहिती नाही मला खूप मजा आली आय थिंक तुम्हालाही आली असेल पण मानसिक आरोग्य म्हणण्यापेक्षा मनाचं जे काही कामकाज आहे ते एवढं अथांग आहे एवढं फॅसिनेटिंग आहे आणि त्याचा जितका अभ्यास करावा जितक्या पद्धतीने अभ्यास करावा तितका कमी आहे हे आम्हालाही मान्य आहे आणि तुम्हाला इथे दिसतंच आहे पण सर्वसाधारणपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मला असं वाटतं ह्या सगळ्यांच्या चर्चेतून एक दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी तरी घरी नेण्यासारख्या आहेत आणि ते, ते म्हणजे शरीर आणि मन हे काही वेगवेगळे वेग वे संकल्पना नाही आहेत त्या दोन्ही प्रोबब्ली मला असं सा वाटतं सायकलच्या दोन चाकांसारख्या आहेत दे आर कनेक्टेड आणि एकाचा परिणाम दुसऱ्यावरती होणार आहे दुसऱ्याचा परिणाम पहिल्यावरती होणार आहे आणि त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपल्याला नीट ठेवायचं असेल तर आय थिंक हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी हा एक अगदी बेसिक लहानपणी शिकलेला सुविचार आपण सगळ्यांनी जर का लक्षात ठेवला तर थोडी शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं आणि डेफिनेटली जसं ह्या तिघांनी सांगितलं की थोडं आपल्या मनामध्ये काय चाललं आहे ह्याच्याकडे लक्ष देऊन ते ओळखून त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येतील त्याच्यासाठी कधी सेल्फ हेल्प कधी एक्सपर्ट हेल्प कधी फॅमिलीची हेल्प कधी वाचन कधी शिक्षण कधी आता यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे काही बघतो शिकायला मिळतं ते पण ह्या गोष्टी करत राहणं आणि कुठेतरी स्वतःला पण विचारणं किंवा स्वतःकडे बघणं की ह्याचा मला किती फायदा होतो आहे म्हणजे आत्ता या तिघांनी जेव्हा समाधान समाधी ध्यान आ, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल ते बोलले त्यावेळेला प्रत्येकाच्या बोलण्यातून मला असं वाटलं की शेवटी मला काय सूट होतं आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे नाडकर्णी सरांना वेगळ्या पद्धतीची मेडिटेटिव्ह प्रॅक्टिस जमत असेल निश्चलला कदाचित रनिंग मेडिटेटिव्ह होत असेल आपटेसरांना कदाचित सर्जरी करणं हे मेडिटेटिव्ह होत असेल तसं मला काय आवडतंय मला काय भावतं आहे आणि मला काय उपयोगाचं होत आहे याच्याकडे लक्ष ठेवलं तर आय थिंक ती कुठेतरी सुरुवात होईल ती कुठेतरी आपल्या मानसिक स्वास्थ्याची जडणघडण बदलवायला एक पहिली पायरी होईल आणि निदान तेवढं तरी आपण सुरू केलं तर मला असं वाटतं की आपण निदान तो प्रवास आय थिंक एनी बॅटल विच इज बिगन विच इज हाफ वन well, असं काहीतरी म्हणतात म्हणजे वेल बिगन इज हाफ वन तसं ती कुठेतरी ती योग्य सुरुवात झाली तर आपण नक्कीच अर्धी मजल मारलेली आहे पुढची अर्धी मजल मग इतरांच्या मदतीने आपण मारू शकू आणि रिदम एन्जॉय करू येस yes, रिदम एन्जॉय करून आपण ते करू शकू मला सर बोलत होते तेव्हा इनफॅक्ट आपली मराठीतली काही काही गाणी आठवत होती चा ते आयरणीच्या देवा तुला ते मला आठवत होतं त्याच्यात छान ते आयरणीचे ठोके आणि त्याचंच म्युझिक बनवलं आहे लता मंगेशकरांनी आणि इतकं अप्रतिम गाणं बनवलं आहे तर तसं आपल्या आयुष्यात कुठले रिदम आहेत आपल्या आयुष्यात कुठले ठोके आहेत आपल्या आयुष्यात कुठले आवाज आहेत कुठलं म्युझिक आहे ते आय थिंक ओळखायला लागूयात आणि का योग्य मानसिक स्वास्थ्याकडे आपण पावलं उचलूयात मी आजच्या सगळ्या व्यक्तांचे मनापासून आभार मानते समवेदनाचे महत्त्वाचे आभार मानते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना ही संधी दिली आणि तुमच्याशी तुमच्यासमोर हे गप्पा मारण्याचं आमचं जे काही काम आहे ते आय थिंक आम्ही करू शकलो